काळ आम्हाला सरसकट कुणबी आणि सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी केली। त्यानंतर ओबीसी समाजातील तरुण कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या माध्यमातून त्याला विरोध केला। पहिला महाराष्ट्रात रस्ता रोको केला असंतर बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी त्या मागणीला विरोध केला। त्यानंतर महाराष्ट्रात मोर्चे निघले। त्यानंतर त्या ठिकाणी बसलेल्या उपोषणकर्ती साहेबांनी सांगितलं 27 तारखेनंतर काय होईल हे पाहून घ्या, सरकारला इशारा दिला आणि त्या इशाऱ्यामध्ये 30 तारखेला बीडमध्ये काय झाले तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहित आहे। कारण की मी यावेळेस प्रशासनाला विनंती करतो, त्यांचे जे त्यावेळेचे स्टेटमेंट असतील ते तपासावेत। त्या स्टेटमेंटमुळे बीडमध्ये जो त्या दिवशी जाळपोळ झाली, बीड शहर भीतीखाली गेलं, त्या भीती त्या जाळपोळीची धग देखील मला त्या ठिकाणी बसली। मी काय आमदार नाही, मी खासदार नाही, मी कुठल्या पदावर नाही, परंतु गेल्या 25 वर्षापासून एक भुजबळ साहेबांचा समता सैनिक म्हणून मी बीड जिल्ह्यामध्ये काम करतो। ओबीसीवर ज्या ज्या वेळेस अन्याय होईल, अत्याचार होईल, त्या त्या वेळेस आम्ही रस्त्यावर उतरून ती लढाई लढलो। साहेबांचे विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर आलो। ज्या वेळेस रस्ता रोको झाला साहेब, त्या दिवशीपासून पोस्ट सुरू झाल्या। सुभाषरावच्या हॉटेलला मराठा समाजाने जेवायला जायचं नाही। पोलीस प्रशासनाला माझी विनंती, त्यावेळेचे स्टेटमेंट तुम्ही पहा फेसबुकचे आणि ट्विटरचे, आणि त्यांच्यावर देखील तुम्ही गुन्हे दाखल करा। त्यांनी जर ते ट्विट केलं नसतं, एक छोटासा करता एक व्यवसाय करतो, आठ दहा किलोमीटर लांब जातात। मी जर त्या ठिकाणी असतो पडळकर साहेब, जानकर साहेब, कार्यक्रमात झाला असता ही तुम्हाला वेगळी सभा घ्यावी लागली असती। या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी हॉटेलचं नुकसान केलं, सगळी जाळपोळ तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली, फरशा देखील ठेवल्या नाहीत, हॉटेलचं कौलार तोडलं। ते झाल्यानंतर माझ्या घरावर देखील हल्ला करण्यात आला। नशिबानं तुमच्या सगळ्याचे आशीर्वाद होते म्हणून माझं घर वाचलं। गल्लीतील काही महिला रस्त्यावर आल्या म्हणून ते घर वाचलं, नसता सगळा कार्यक्रम झाला होता। परंतु आम्ही घाबरणे नाहीत, आम्ही आदरणीय भुजबळ साहेबाचे समता सैनिक आहोत। घटना घडल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून आदरणीय साहेबांचा आदेश आला की महाराष्ट्रात आपल्याला सभा घ्यायच्या, तर त्या सभेचं नियोजन करायचंय। त्यामुळं मी रात्रंदिवस महाराष्ट्रात सभेच्या माध्यमातून बाहेर पडलो। मी सांगू इच्छितो, साहेबांनी जर लढा दिला नसता, पुढाकार घेतला नसता, जी अंबरची सभा झाली नसती, तर बीड सारखी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यांनी प्रत्येक गावांनी झाली असती, एवढं भीतीचं वातावरण होतं। मी साहेबांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो किंवा त्यांनी जर बाहेर रस्ते पडले तर आज प्रत्येक गावात जाळपोळ दहशत निर्माण केली आणि दहशत मोडण्याचं काम त्या ठिकाणी झालं। म्हणून मी एकच सांगतो, जास्त बोलणार नाही, पाठीवरती हात ठेवा साहेब, फक्त लढ म्हणा। पाठीवरती हात ठेवा साहेब, फक्त लढ म्हणा।
इतकाच आमचं मागणं आहे. तो विश्वासाने आशीर्वाद, तो लढण्याचं पाठबळ या महायज्ञसभेतून आम्हाला मिळावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व नेते आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर या सभेला उद्देश करून भाषण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे यांना मी विनंती करतो की त्यांनी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सचिनजी साठे. तुम्हा आम्हाला गुलामीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या सर्व महापुरुषांना नतमस्तक होतो. आज या विचारपीठावर सन्माननीय सर्व मान्यवर तमाम बहुजन बांधवांचे नेते माननीय भुजबळ साहेब, माननीय पडळकर साहेब आणि सर्वच संबंधित मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि समाज बांधव, वेळेचं भान ठेवून मी अत्यंत महत्त्वाच्या आणि मोजक्या शब्दामध्ये माझ्या भावना आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. अण्णाभाऊ म्हणतात की जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी घे भिनेवरती घाव, जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. म्हणजे अण्णाभाऊंना असं म्हणायचंय की या गुलामगिरीच्या चिखलातून तुम्हा आम्हाला सगळ्यांना बाहेर पडायचंय. ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील अशा असंख्य मराठा समाजाचा जन्म झाला आणि या सर्व महापुरुषांनी आमची तुमची आमची सगळ्यांची काळजी घेतली, पण आताचा मराठा समाज वेगळ्या दिशेनं चाललाय. आणि आरक्षण नसलेल्यांचा आरक्षण असलेल्यांच्या विरोधामध्ये एक मोठी व्यापक विकृत एक योजना आखली जाते आणि आरक्षण घेणाऱ्या लोकांच्या मुंडक्यावर पाय देण्यासाठी एक मोठी महाशक्ती निर्माण होत आहे. आणि या शक्तीला रोखण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकदा एकत्र येणं फार गरजेचं आहे. मी बघितलं की भुजबळ साहेबांच्या बद्दल गावागावामध्ये, गावकुसामध्ये, खेड्यामध्ये, अगदी वनावनामध्ये भुजबळ साहेबांची प्रचंड मोठी बदनामी सुरू आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे मी पण या उपेक्षित चळवळीतला गावकुसाबाई राहणाऱ्या आणि या जातीवादापासून कंटाळलेला माणूस आहे. आमच्या सुद्धा हृदयामध्ये त्या भावना आहेत आणि या भावना घेऊन मी या लढाईमध्ये सहभागी झालोय. कारण OBC, SC आणि ST हे काही वेगळे नाहीत, आपण सगळे एक आहोत. फक्त झालंय असं की माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबातच विरोध नाही. त्यांच्यातल्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. गरिबाला कुठलीही बांधवानो जात नसते, गरिबाच्या गरिबीला जात नसते, पण गरिबाची गरिबाची जी लढाई आहे ती जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त झाल्यामुळं गरिबांच्या गरिबीला न्याय मिळत नाही. आणि म्हणून आम्ही सगळे या देशात गरीब आहेत. आणि अजूनही OBC SC ST कधी गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, रानावनात राहणाऱ्या माणसानं बघितलं तर लक्षात येतं की आम्हाला अजूनही आरक्षण असून कसलाही फायदा झालेला नाही. मेलेल्या जनावरांची हाडं विकून खाणारा आम्ही समाज आहे. मिळेल ते काबड कष्ट खाऊन करून आम्ही जगणारी माणसं आहेत. आणि अजूनही आमच्या मुनगुट्यावर जर अशा पद्धतीचे एक झुंड जर पाय देत असेल तर आम्हाला वाईट वाटतं. शाहू महाराजांना काय वाटलं असेल या गोष्टी आमच्या मनामध्ये येतात. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता शेवटचंच सांगतो की अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की दगडाजवळ दगड आल्याने एक भिंत तयार होते, जी भिंत मजबूत भिंत तुम्ही आम्ही तोडू शकत नाही. दगडाजवळ दगड आल्याने एक भिंत तयार होते, तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक समाजशक्ती तयार होते. आणि ती समाजशक्ती माननीय भुजबळ साहेबांनी उभी केलेली आहे आणि ही बहुजनांसाठी पडळकर साहेबांनी उभी केलेली आहे. आणि म्हणून मला याचा अभिमान वाटतो आणि म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलोय. लक्षात घ्या की आपण सगळ्यांनी श्रीमंताच्या बंगल्यामध्ये जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग शोधण्यापेक्षा आजपर्यंत आपण गावागावामध्ये या सगळ्या लोकांना पाठिंबा देत होतो. आपण श्रीमंताच्या महालामध्ये जाऊन आपल्या गरिबाच्या मुक्तीचा मार्ग शोधत होतो, पण श्रीमंताच्या बंगल्यात जाऊन, त्या महालात जाऊन आपल्या मुक्तीचा मार्ग आपल्याला मिळणार नाही. तर गरिबाच्या झोपडीमध्येच गरिबांना आपल्या मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे.
ही भावना आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन श्रीमंताच्या नादी लागण्यापेक्षा श्रीमंत आम्हाला मुक्त करेल या मानसिकतेतून बाहेर पडून आपण गरिबानं गरिबाचा हात धरला पाहिजे आणि गरीबच या देशातून या गरिबीला हटवू शकतो हा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. आणि म्हणून मी जास्त काही न बोलता मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा माननीय भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसी बांधवांच्या या लढ्याला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शाहू, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय अण्णाभाऊ. यानंतर मी विनंती करतो बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक पी टी चव्हाण सर यांना. बंजारा समाजाचे नेते प्राध्यापक पी टी चव्हाण सर. जय ओबीसी. आज बीड येथील एल्गार मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या राज्यातील आणि देशातील बहुजनाचा पांडुरंग धाडसी नेते आदरणीय भुजबळ साहेब मंचावर उपस्थित सर्व ओबीसीचे दिग्गज नेते समोर बसलेले या जिल्ह्यातील वाडी वस्ती तांड्यावरून या एल्गार मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी हजारो आणि लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले माझ्या बहुजन बांधवांनो सप्रेम जय ओबीसी. सर्वप्रथम माझी गेवराईची टीम गेली 15 दिवस साहेब आम्ही वाडी वस्ती तांड्यावर दररोज 10-15 गाव करायचो. सर्वांचं नाव घेत नाही. या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रम यशस्वी करायचा गेली 3-4 महिने भावांनो तुमच्यासाठी बोलतोय. 4 महिने या राज्यातील ओबीसीचा श्वास अतिशय दबला होता. श्वास दाबण्याचं काम या ठिकाणी केंद्र करण्यात आलं. परंतु अंबडच्या सभेने आदरणीय भुजबळ साहेबांनी प्रथम डरकाळी मारली आणि त्या व्यवस्थेला ओपन चॅलेंज केल्यामुळं आपला श्वास आज आपण बऱ्यापैकी बोलतोय व्यक्त होतोय. 3.5 महिने आमच्या या पांडुरंगाला वेगवेगळ्या पद्धतीने अपमानित करण्यात आलं. शिव्या शाप देण्यात आल्या. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन यांना बदनाम करण्याचं काम केलं. परंतु त्या 3 महिन्यात भावांनो माफ करा आपण ज्या पद्धतीने रिॲक्शन देणे दिली पाहिजे होती देऊ शकलो नाही. त्याचं कारण एवढंच आहे की हा ओबीसी 350 जातीमध्ये विभागलेला आहे. मी लमान, मी धनगर, मी माळी, तो वंजारी, वडार, कैकाडी, तिरमली, टिकारी आणि आमचे लोहार, सुतार, चांभार या वेगवेगळ्या जातीत आपण विखुरल्यामुळं प्रत्येक जातीची संख्या आणि ताकद मर्यादित आहे. म्हणून आपण व्यक्त झालो नाही. समोरची एक मोठी ताकद समोर असल्यामुळं आपण भीतीखाली गेलो. परंतु भावानो ज्यावेळेस तुम्ही ओबीसी म्हणून विचार करताल या जगामध्ये तुमची एवढी मोठी ताकद आणि मोठा समाज कुठंच नाहीये. म्हणून आज आपल्याला आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आजची सभा असेल, भविष्यातील ज्या ज्या वेळेस आंदोलने रस्त्यावरील असेल, रस्त्याच्या बाहेरची असेल, पूर्ण ताकदीने भुजबळ साहेबांना साथ द्यायची. मी तांड्यावरचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. 35 वर्षे साहेब मी सुद्धा राष्ट्रीय रस्त्यावर येऊन बहुजनाच्या भटके मुक्तांच्या न्याय हक्कासाठी लढतोय. परंतु दुर्दैवानं एक मोठा हात आमच्या डोक्यावर मुंडे साहेबांनी आशीर्वाद दिला म्हणून पीटी चव्हाण घडला. आपण येणाऱ्या काळामध्ये आमच्या डोक्यावर हात द्या. तुमच्या विचाराला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करू. मीडियासाठी एक ब्रेकिंग न्यूज देतोय भावांनो. खरं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य सरपंचाचा सुद्धा कोणी राजीनामा देऊ शकत नाही. परंतु आमचे नेते बहुजन समाजाच्या आरक्षणाला
कोणी जाणीवपूर्वक धक्का लावत असेल तर खड्ड्यात गेली माझी आमदारकी आणि माझं मंत्रीपद. मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या समाजाला आणि त्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही. एक भीष्म प्रतिज्ञा आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेली आहे. म्हणून माझ्या नजरेत आणि तुमच्या सर्वांच्या नजरेत भुजबळ साहेब हे ओबीसीचे पितामह भीष्म आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या या मोठ्या दैवताला आणि अतिशय धाडसी नेतृत्वावर माझ्या बंजारा समाजाचे कार्यकर्ता, मी त्याला कार्यकर्ता म्हणणार आहे, हरिभाऊ राठोड, याद राखा, बंजारा समाजाने तुम्हाला मोठं केलंय. भुजबळ साहेबांनी सुद्धा तुम्हाला मागच्या काळात साथ दिलेली आहे. तुमची अवकात नसताना तुम्ही आमच्या नेत्यावर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप करताय, हे तुम्ही लक्षात घ्या. दररोज 100 फोन साहेब आम्ही हरिभाऊला लावतो. अरे असं नको करू ना माय, तू ओबीसीचा नेता आहे, भुजबळ साहेब ओबीसीचे महानेते आहेत, तुम्ही सोबतीला काम करा, पण तू कोणाची तरी सुपारी घेतल्यासारखं हरिभाऊ सध्या वागतोय. हे समाजाला आणि ओबीसी समाजाला न पटण्यासारखं कारण आहे. म्हणून भावानो, माझ्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला या मीडियाच्या मार्फत मी सांगतोय, हरिभाऊचं वागणं पटण्यासारखं नाही. म्हणून आज बंजारा समाजाला मिळणारं जे राजकीय आरक्षण आहे, फक्त भुजबळ साहेब वाचू शकतात. हरिभाऊ, तुमच्यात ते दम नाही. जे जे जातीवादी लोक आहेत बंजारा समाजाला दाबण्याचं, अन्याय अत्याचार करण्याचं काम केलंय, छोरले साहेब, बारके साहेब, त्यांच्या पंक्तीला जाऊन तुम्ही बसलात हरिभाऊ, हे बरोबर नाही. एवढं सांगतो भावानं, मोठ्या संख्येने तुम्ही आलात. भविष्यात देखील आदरणीय आमचे सुभाष राऊत भाऊ प्रत्येक वेळेला पुढाकार घेतात, आज त्यांनीच पुढाकार घेतलेला आहे, त्यांचं मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय लढाई लढण्यासाठी तुम्ही सर्व सज्ज व्हा. हे प्रस्थापित मंडळी बहुजन समाजाला दाराच्या बाहेरच बसविण्याच्या मानसिकतेत आहेत, ती मानसिकता त्यांची बदलली पाहिजे, यासाठी आपल्याला वचनबद्ध व्हायचं आहे. आदरणीय साहेब, आपले आभार. आप सर्व मान्यवरांचा बीड जिल्ह्यातील ओबीसी आणि बंजारा समाजाच्या वतीने स्वागत करतो, थांबतो. जय हिंद, जय शिवलाल, जय ओबीसी. बरेचसे वक्ते आहेत, त्यामुळं संयोजकांची पुन्हा एकदा विनंती आहे की केवळ 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण आपलं भाषण संपवावं. केवळ 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण आपलं भाषण संपवावं. यानंतर मी रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. येळकोट 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 येळकोट. आज या बीड या ठिकाणी ओबीसी बहुजन समाजाच्या फटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी सर्व लाखोच्या संख्येने उपस्थित राहिलात. व्यासपीठावरती आपल्या बहुजन समाजाचे फटके विमुक्तांचे दैवत आदरणीय भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, जानकर साहेब, सर्वच आदरणीय व्यासपीठ, मी या ठिकाणी 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं भाषण उरकणार आहे. महाराष्ट्रामध्ये खरं युद्ध चालू जर झालं असेल तर ह्या बीडमधून चालू झालं. ज्या वेळेस ह्या बीडमध्ये आपल्या लोकांच्या घरावरती हल्ले झाले, आपल्या लोकांवरती हल्ले झाले, आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रात एकच चर्चा झाली की आता होणार काय आहे. जसं आयोजकांनी सांगितलं की या ठिकाणी गावागावामध्ये आपली घरं जाळल्या गेली असती, आणि खऱ्या अर्थानं 70-75 वर्षाचा योद्धा उठून जागा झाला आणि रिंगणात आला. आणि आज आपण पाहताय की महाराष्ट्र आणि या देशामध्ये लाखोच्या संख्येने आपण एकत्र आलाय, त्याला कारणवत फक्त आदरणीय भुजबळ साहेब आहेत. ह्या भुजबळ साहेबांचं इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी रक्षण करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस हे सर्व झालं
या ठिकाणी अनेक आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये आपण एकत्र आल्यानंतर अनेक कुरगुडे आपल्यावरती होत आहेत, आपल्या नेत्यांवरती अनेक टीका होत आहेत, आपल्या नेत्यांवरती काही जे नेते मंडळी आहेत किंवा नेते मंडळींचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कारखाने तयार कराय टाकलेले आहेत की ती कारखान्यामध्ये एक गोळी तयार होते भुजबळ साहेबांच्या नावाने की बंदुकीची गोळी आहे आणि त्या ठिकाणी आपल्या नेत्यांवरती चालवायचं, त्या ठिकाणी ट्रेनिंग चालवायचं असं त्या ठिकाणी काही भाषणांमध्ये होत आहे. मी पाठीमागं सुद्धा सांगितलं आणि या ठिकाणी सुद्धा सांगतो, असा कोणता ब्रँड आमच्या नेत्यांकरता कोणती गोळी तयार करू शकत नाही. आणि ती जर गोळी जर तयार झाली तर त्या गोळीचा मालक आणि तो ब्रँड ह्या जगात राहू शकत नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपण आज या बीडमध्ये आहे, ह्या बीडमध्ये गोपीचंद पडळकर सारखे माणसं या ठिकाणी आलेले आहेत आणि यामध्ये आपण मध्यंतरी पाहिलं की अनेक ठिकाणी त्यांच्यावरती हल्ले झाले. आज या ठिकाणी मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये रामोशी बेडर बेरड समाज साहेब कमी आहे, 70 ते 75 लाख समाज आहे. मी आपल्या या ठिकाणी आणि खंडोबाच्या त्या ठिकाणी सुद्धा मी शपथ घेतलेले आहे की या ठिकाणी ह्या याच्यामध्ये ज्या व्यासपीठावर बसलेले सर्व नेते आहेत ह्या नेत्यांचं रक्षण करणं आपल्या सर्वांचं काम आहे. ह्या देशामध्ये रामोशी आणि बेडर बेरड समाज आत्तापर्यंत इतर समाजांचं रक्षण करत आलो, राजा राजवाड्यांचं रक्षण करत आलो. इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मी माझ्या समाजाला आव्हान करतो की आपल्या ह्या नेत्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये ताकदीने आपण यांच्या पाठीमागे राहिलो पाहिजे. आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज एकत्र येतोय, ओबीसी समाज लाखोच्या संख्येने एकत्र येतोय. अनेक मागण्या आपल्या आहेत, आपल्या नेत्यांकरता जर आपण ताकद त्यांच्या पाठी मागे उभं केली तरच आपले नेते पुढे पळू शकतात, ते आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू शकतात. आज आपण सरपंच होऊ शकत नाही, आपण पंचायत समितीला लढू शकत नाही, जिल्हा परिषदला लढू शकत नाही. ही जी आता आरक्षणाची जी लढाई आहे याच्यामध्ये आपलं पूर्ण काढून घ्यायचं काम चालू आहे आणि ही ताकद आत्ता सध्या यांची आपल्या पाठीमागे असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी ह्या सर्व नेत्यांना आपण साथ द्यावी असं या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. मी परत एकदा या ठिकाणी जमलेल्या या माझ्या सर्व बहुजन समाज बांधवांना मी सांगितलं की रामोशी बेडर बेरड समाजाने तर शपथ घेतलेल्या आहे ह्या सर्व नेत्यांचं रक्षण करायची. पण आपल्याला सुद्धा या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण मूठ बंद करून सर्वांनी वर हात एकदा करायचा आहे. आणि या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये आपण शपथ घेऊ की आपल्या ह्या नेत्यांची आपण सर्वांनी संरक्षण केलं पाहिजे, सर्वांनी ताकदीने पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं सर्वांना या ठिकाणी शपथ देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी, जय ओबीसी. यानंतरच्या वक्त्यांना सुद्धा मी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. यानंतर बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याणजी दळे यांना मी विनंती करतो की आपण आपलं भाषण या ठिकाणी सुरू करावं. 3 ते 4 मिनिटांमध्ये. 2 मिनिटं, 4 बी नाही. आदरणीय भुजबळ साहेब, माझं पडळकर साहेब अण्णा आणि उपस्थित सर्व ओबीसी जनुदाय, या ठिकाणून मला एक आवाज येत होता, संडे हुआ मुंडे, संडे हो मंडे नाही, कणकण में गोपीनाथ मुंडे. त्याचं कारण असं आहे, माधव जानकर साहेब या ठिकाणी आहेत. साहेब त्यांनी मला फोन करून सांगितलं की माधव जानकर साहेबाचा फोटो लावला, तुझा हे फोटो मी त्या ठिकाणी लावतो. आज मुंडे साहेब माझे मुंडे साहेब हयात नाहीयेत, परंतु तुमचे आभार या ठिकाणी भुजबळ साहेब व्यक्त करतो की आपण माझा फोटो लावला तो भी फोटो अन्यायाच्या विरोधात लावला, तुमचा धन्यवाद. आम्ही लढणारी आवाज आहे या ठिकाणी. भुजबळ साहेब हे बघा, हे सगळे 12 बलुतेदारांचे लोक आपले साहित्य त्या ठिकाणी घेऊन बसलेले आहेत. लोहार आहे, सुतार आहे, कुंभार आहे, गुरव आहे, सिंपी आहे, नावी आहे, धोबी आहे,
वासुदेव असे अनेक बसलेले आणि त्यांचा एकही मुलगा हो आज देशामध्ये आणि या राज्यामध्ये आयएएस ऑफिसर आणि एमपीएससी ऑफिसर त्या ठिकाणी नाही। तर साहेब मला आपल्याला विनंती करायची सगळ्यांना की राज्यात या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जवळजवळ 350 जाती समूह आहेत, पण अनेक जाती समूह या लोकशाहीच्या प्रवाहापासून दूर आहे, त्याला सुद्धा वंच उंच करण्यासाठी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्यांना एक ताकदीने पुढे आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। मी ही न्याय व्यवस्था काही जणांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही जणांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझी व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था पूर्ण भ्रष्ट झाली। मित्रांनो, संडे तू मंडे मुंडे गोपीनाथ मुंडे नाही, आपण पडळकर साहेब आणि जानकर साहेबांच्या या ठिकाणी घोषणा देतात। मला आपल्याला एक विचारायचं आहे, मुंडे साहेबांच्या रायर मुंडे साहेबांच्या विचाराचं राज्य आपल्याला मान्य आहे का? घोषणा देऊन चालत नाही। तर मुंडे साहेबांनी ओबीसींना जितका जीव लावला तेवढाच परखडपणे साहेब मुंडे या ठिकाणी भुजबळ साहेब या ठिकाणी जीव लावतात। मला आपल्याला सगळ्याला विनंती करायची की या महाराष्ट्रामध्ये या नेत्यांना मला विनंती करायची, हा समाज तुमच्याकडे फार आशेने बघतोय आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला व्यवस्थित यांना ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करायचंय। पडळकर साहेब मुंडेंना जर आपण या वर्गाला आता ही उठलेली जनता महाराष्ट्राची ही उठलेली अहिल्याबाई होळकरांची जनता जर त्या विचाराचं राज्य जर आपण घडू शकलो नाही तर माझ्या मते आपले एवढे पापी या दुनियामध्ये कोणी राहणार नाही। मला आपल्याला विनंती करायची आहे, आम्ही सगळे तुमच्याकडे आशाने बघतोय, आम्हाला आमदार खासदार नका होऊ द्या, पण किमान आमचा मुलगा डेप्युटी कलेक्टर तहसीलदार तर झाला पाहिजे। आमचे जालन्याचं लेकरू म्हणतात आमचं लेकरू लेकरू, अरे या बसलेल्या मायबापाला विचारा त्यांचा पोराचं काय, लहान लहान पोरा सोबत घेऊन आले, शिक्षणाची व्यवस्था नाहीये। आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जोपर्यंत भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पडळ साहेबांच्या नेतृत्वाखाली अण्णांच्या नेतृत्वाखाली अन्सारी साहेबांच्या नेतृत्वाखाली जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली फुले शाह आंबेडकर विचाराचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं राज्य तुम्ही आणा, एवढं शपथ घेऊन तुम्हाला सांगतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी विनंती करतो
गेवरायचे माजी आमदार नारायणराव मुंडे साहेब यांना, आदरणीय माजी आमदार नारायणराव मुंडे साहेब। महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते, सेनापती आणि होणारे मुख्यमंत्री श्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि आटकेपार ज्यांनी झेंडे नेले, पडळकर, शेंडगे साहेब आणि जानकर आणि आता रामोशी समाजाचे जे बोलले, असे सगळे खंबीर नेते इथे असताना आता विजय कोणाच्या बाजूचा आहे? ओबीसीचा विजय आहे। आणि म्हणून मी एकच, फार मला काही बोलायचं नाही, एकच विनंती करतो, ओबीसीचं आरक्षण जर वाचवायचं असेल तर या बाजूने आपण आलं पाहिजे। या देशात पहिला मंडल स्तंभ उभा करण्याचं एकच कारण आहे, तो काही वंजारी धनगन माळी यांचा स्तंभ आम्ही उभा केला नाही। आपण सगळे असेल तर आपलं संरक्षण, आपण सगळे जर मिळून असतो तर आपलं संरक्षण, नाही तर नाही। आणि म्हणून भुजबळ साहेब, हे नियोजनामध्ये तुमची थोडी गडबड झाली, खूप माणसं हात जिल्हा या देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिला स्वातंत्र्य सैनिक कोण असेल? धर्माजी आप्पा मुंडे। आपण सभागृहात त्याची हे केली, मांडणी केली। दुसरा नांदेड जिल्ह्यात हटकर आहे, आणि मग 1857 बंड झालं, पण त्याच्या अगोदर लढणारे या जिल्ह्यातले लोक आहेत, शिवाजी महाराजांवर लढणारे। इथे प्रतापगड नावाचं गाव आहे, इथे जे शिवाजी महाराजांवर लढले आणि त्यांनी तो किल्ला जिंकला, ते असे सगळे लोक आहेत इथे। पण ते नियोजनामध्ये खूप गडबड झाली तुमचे। हा जिल्हा रखमाजी गावडे पहिला खासदार धनगर समाजाचा, सगळ्या समाजाचे खासदार या जिल्ह्यात झाले। एक पाहुणा आला बबनराव ढाकणे, तो पण खासदार आणि केंद्रात मंत्री झाला। म्हणून हा सगळा जिल्हा ओबीसीचा जिल्हा आहे, आपण काही फिकर करू नका। इथे खासदार ओबीसीचाच होणार, तो कोणत्याही पक्षाचा असो ओबीसीचा होणार। आणि आता एवढं एकच आहे की आपण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं झालं की बुलबुल कहती है चमन बदला है, बुलबुल कहती है चमन बदला है, तारे कहते हैं गगन बदला है, लेकिन लाशे कहती है लाशे तो वही है, सिर्फ कफन बदला है, सिर्फ कफन बदला है। हे सगळे बदमाश मागचे पुढचे होऊन, मी कालच मुंबईला होतो, ते म्हणले भुजबळ साहेबांना तुम्ही एवढं मोठं कशासाठी करता? म्हणले आमचे ओबीसीचे नेते आहे, आमचं संरक्षण करतात आणि आम्हाला त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे। मी तुमची स्तुती करीत नाही, उद्या तुम्ही ओबीसीची बाजू जर सोडली तर आम्ही तुम्हाला विरोध करू। हे ओबीसींचं हे नेतृत्व तुम्हाला केलं पाहिजे, ती सक्षमता तुमच्यात आहे। आंबडच्या सभेत आहे म्हणलो की भुजबळ साहेब मुख्यमंत्री व्हा, ते होण्यासाठी नियोजन करा। गोपीनाथ मुंडे होते, त्यांचं नियोजन चालू होतं पण ते मध्येच गेले। आपण आता नियोजन करा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा। पडळकर साहेब आपण सगळ्यांनी त्यांना जोरदार सपोर्ट केला पाहिजे। अरे आपल्यासारखा सिंह त्या लांडग्याच्या पाठीमागं, लांडग्याला पाळता भुई थोडी झाली ना बाबा, समजलं का? तीन मंडळावर आला होता तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला वापरण्यासाठी पक्षाने आमदारकी केलेली, हे योग्य नाही, हा विचार आम्हाला मान्य नाही। आमचा ओबीसीचा विचार आम्हाला मान्य आहे। आणि म्हणून आता राजकारणातल्या काही साठीगाठी आहेत हे सगळं सोडा आणि ओबीसींच्या, खऱ्या ओबीसींच्या कामाला लागा। या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी झाला पाहिजे, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी झाला पाहिजे। आणि भुजबळांसारखा माणूस पुढे येऊन जर मदत करीत असेल तर आपल्याला काय अडचण आहे? भुजबळच मुख्यमंत्री झाले पाहिजे। आणि एवढं
एवढं बोलून मी थांबतो. यासाठी कल खेल में हम हो न हो, कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. जय ओबीसी, जय मंडल. यानंतर ओबीसी जनमोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक टी पी मुंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण या ठिकाणी सुरू करावं. माननीय प्राध्यापक टी पी मुंडे साहेब. अच्छा, एल्गार मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आपले नेते आदरणीय भुजबळ साहेब, दुसरे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, जानकर साहेब, भावकर साहेब, पडवळकर साहेब, व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी, समोर बसलेल्या आणि उभा राहिलेल्या ओबीसी सर्व माझ्या बांधवांनो, मित्रांनो आणि भगिनींनो, आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर आणि संत भगवान बाबा यांच्या विचाराला अभिवादन करतो. आणि आपल्या बीड जिल्ह्याचे ओबीसीचे दैवत कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब, बंधूनो, आज रात्रवैर्याच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधून जो आपल्याला अधिकार दिला, ते 340 व्या कलमाप्रमाणे जो अधिकार दिला, तो अधिकार संपवण्याचा या महाराष्ट्रामध्ये षड्यंत्र चालूया. परंतु मित्र हो, हा ओबीसी बांधव जागा असेल कुणाच्याही नानाला हे संपणार नाही, थांबणार नाही. अरे ओबीसीच्या 372 जातीमध्ये असलेला हा, 18 पगड जातीचा असलेला हा समाज, हा सुद्धा आज भयभीत झालेला आहे. चाललेली आंदोलन, चाललेली गुंडगिरी, चाललेली झुंडशाही, चाललेली तानाशाही, ही जर बंद करायची असेल तर बाबांनो, या व्यासपीठावर बसलेल्या या सगळ्या नेत्याच्या पाठीमाग खंबीरपणानं उभा राहावं लागेल. आमचा सर्व नेत्याचा लढा आमच्या स्वार्थासाठी नाहीये, आमच्या ओबीसीच्या विजयंतीच्या 12 बलुतेदारांच्या मुला बाळासाठी हा चाललेला लढा. आणि म्हणून कुणीतरी येऊ लागलेत, कुणीतरी मागतायत, आणि आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. कसं शक्य हो,
अहो तुम्हाला सुप्रीम कोर्टानं तीन वेळेस नाकारलंय, तुम्ही सामाजिक गरीब नाहीयेत, तरी आपल्या दबावास पोटी गुंडगिरी पोटी हा चाललेला प्रकार महाराष्ट्रामध्ये हा जो दबावशाही चाललेली आहे ही तुम्हाला ना आम्हाला ती संपुष्टात आणावी लागेल, त्या पायावर उभा राहावं लागेल। मी भुजबळ साहेब प्रकाशांना बसलेली नेते मी आवाहन करतो आपल्याला या मराठा समाजाच्या 180 आमदार पाडण्यासाठी ओबीसीचेच माणसं उभे करा, ओबीसीचाच पक्ष काढून ही भूमिका पुढे घ्या। त्याप्रमाणेच ओबीसी आज आपला हक्क बजवेल। 60-62% या महाराष्ट्रामध्ये असलेला ओबीसी समाज एवढ्या या समाजाला 15% असलेला समाज दबावतोय। अरे हा 365%चा समाज जर रस्त्यावर आला तर आपण कुठं जाऊन बसताल याचा पत्ता लागणार नाही पत्ता। म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो ओबीसीच्या नादाला लागू नका, बाकी कोणताही नाद करा आपल्याला ते माहित आहे, पण ओबीसीचा नाद करू नका। ओबीसीचा नाद करायला घ्याल तर संपून जाताल संपून। आणि म्हणून मित्र हो तुम्ही जागे व्हा, ओबीसी साठी जो लढतोय ओबीसीच्या प्रश्नासाठी संकटामध्ये जे नेते येतात अशाच ओबीसीच्या नेत्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, कसल्याही बाजार मुजग्याच्या नाहीये। ही भूमिका घ्या, स्पष्ट घ्या, कोणी असो भूमिका घेतली पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही कुणालाही दाबू नका आणि आम्हाला कुणबी प्रमाणपत्र एवढे आमचे निघाले तेवढे निघाले। भुजबळ साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पण एकटे आहात, एकटे आहात जोरावर दबाव शक्ती म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळे अधिकार वापरले जात आहेत। जिथं 5,000-2.5 कोटी लोक तपासले असताना 5,000 फक्त कार्ड निघतात आणि एका 15 दिवसामध्ये जादूची कांडी फिरली की 57 लाख काय लावलंय हे। एकीकडे म्हणायचं ओबीसीला मी धक्का लावणार नाहीयेत, सगळे नेते बोलतायत, मुख्यमंत्री बोलतायत, दोन्ही भी उपमुख्यमंत्री बोलतायत, बाकीचे पक्षवाले बोलतायत, काही नेते दुसरे बोलतायत। अरे पण 54 लाख ओबीसी डुप्लिकेट आले त्याच्या माध्यमातून ओबीसीला धक्का देऊ लागलाव ना, आणि धक्का लावित नाहीत आणि धक्का तर द्यायला लागलाव, म्हणून हे चालणार नाही। याला सुद्धा आम्ही कोर्टात चॅलेंज करणार आणि ओबीसी मध्ये एकालाही घुसू देणार नाहीयेत, एकाला भी नाहीये। तुम्हाला घ्यायचं आरक्षण ईडब्ल्यूएस मधून घ्या, आम्ही कुठं नाद केलेलं नाहीये, आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही, पण ओबीसी आल्याच्या ओबीसी मध्ये आल्यानंतर मागत असल्यानंतर तुमचं पाणीपत केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीयेत, हेही लक्षात घ्या, हेही लक्षात घ्या। आणि म्हणून बांधवानो रात्र वैऱ्याची जागे राहा, कुणी काही म्हणेल काही कुणी बोलेल
कुणाच्याही बोलण्याला म्हणण्याला भीक घालू नका. आपली प्रामाणिकपणाची भूमिका ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमाप्रमाणे जे आपल्याला अधिकार दिलेत ओबीसीचे, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाहीत. पण चोर येतील, सांभाळा सांभाळा. एवढीच या निमित्ताने विनंती करतो, कारण ऊसतोड कामगार या बीड जिल्ह्यातला आहे. आणि मी सांगितलं होतं, अरे आमच्यावर कुणी जर अन्याय करायला तर वंजारी असेल, धनगर असेल, माळी असेल, कोळी असेल, बारा बलुतेदार असेल, आम्ही ऊसतोड कामगार आहेत. आमच्या हातात आहे, आमच्या संरक्षणासाठी आहे. घरदार जाळू नका, घरदार जाळू नका. ते जर करायला आलात तर त्याच्यामध्ये तुला तुम्हाला सुद्धा माफी नाहीये. एकदा झालं सोडून द्या, पुन्हा येताल तर जशाच तसं उत्तर मिळेल. म्हणून त्या विचारात जाऊ नका. ज्यांना काही विचार नाहीयेत, आचार नाहीयेत, ते काही बोलत सुटलेत, काही रस्त्याने उधळायला लागलेत, कुठं बी निघालेत, काही करायला लागलेत. आता कुठं कुठं काय करते काय माहित नाही, काहीच करता येत नाही, पण उगतच फुसकांडी सोडतात. हे करू ते करू, अरे काही करता येणार नाही, काही होणार नाही. बाबासाहेबांची घटना जोपर्यंत या देशामध्ये आहे तोपर्यंत या ऊसतोड कामगाराला आणि या ओबीसीला धक्का लागणार नाहीये, धक्का लागणार नाही. आम्हाला माहित आहे सत्ता तुमच्याकडे सगळे आहेत, सगळे सत्ता आहेत, पण सत्ता आमच्याकडे नसल्या तरी चालेल. पण आमच्याकडे हा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला हा एक मताचा अधिकार हा तुम्हाला संपू शकतो, हेही लक्षात घ्या. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय ओबीसी, जय भगवान बाबा. थँक्यू. यानंतरच्या वक्त्यांना विनंती करतो की केवळ 5 मिनिटांच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपलं भाषण संपवावं. यानंतर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी समन्वयचे या ठिकाणी शब्बीर अन्सारी साहेब यांना विनंती करतो. आज के इस स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे के नगरी में उनके इस बीड जिला के तमाम ओबीसी समाज के जो लोग यहां आए हैं, इस एल्गार मेड़ावे के अध्यक्ष अली जनाब इज्जतमाब, छगन भुजबल साहब, स्टेज पे बैठी हुई तमाम काबिले एहतराम शख्सियतें और आए हुए तमाम जिला बीड़ के ओबीसी समाज के लोगों, आप खामोशी से सुनिए. अब जो हमारे बड़े बड़े नेता बात करने जा रहे हैं, आवाज मत कीजिए, कोई भी आवाज मत निकालिए. मेरी विनंती है आप लोगों से, नम्र विनंती है, ये बहुत ही अच्छी बात आपको कहने वाले हैं, आप गौर से सुनिए. मैं आपको एक अटवन दिलाते जाता हूं, एक याद दिलाने जा रहा हूं. स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे पहली बार इस कॉन्स्टिट्यूएंसी से एमपी आप लोगों ने बनाया उनको. समीर भाऊ यहां बैठे हुए हैं, 50-60 साल में जिस जात न्याय जनागिनाय की हम लड़ाई लड़ रहे हैं, आप मत भूलो, स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे वो इंसान थे 50 साल के बाद पहली बार जिनको आपने पार्लियामेंट में भेजा, पार्लियामेंट को बंद कर दिया, 3 दिन पार्लियामेंट को बंद किया. जात न्याय जनागणना, आज हमारे पास ये समस्या नहीं होती, अगरचे गोपीनाथ जी मुंडे यहां होते, समीर भाऊ है यहां, देश और खासदारों को लेकर के पार्लियामेंट को हिला देने वाला इस बीड़ जिले का ऐसा लड़वैया नेता,
गोपी दीनाथ जी मुंडे जैसा पैदा होने वाला नहीं है अब महाराष्ट्र में। अब एक आशा है हमारी, अली जनाब छगन भुजबल से आप आवाज मत कीजिए बस, क्योंकि इन लोगों को सुनना है। भुजबल साहब से एक आशा है, जैसे गोपीनाथ जी मुंडे एक लड़वैया नेता थे, मैं उसका एक साक्षी हूं, गवाह हूं, हमेशा भुजबल साहब को उन्होंने बड़ा भाई कहा है और हमसे ये कहते थे कि औषभिन अंसारी तुम कहीं भी प्रोग्राम लो, मेरा बड़ा भाई नहीं है तो मैं नहीं आऊंगा। तो जिसने पार्लियामेंट को हला दिया है, जो जात न्याय जनगणना हो नहीं सकी है, वो गोपीनाथ जी का सपना अगरचे हमको पूरा करना है, तो एक ऐसी शख्सियत यहां बैठी है जो वो सपना पूरा कर सकती है, गोपीनाथ जी मुंडे का सपना जात न्याय जनगणना का, वो एक ही शख्स। और ये स्टेज पे बैठी हुई तमाम काबिल एहतराम शख्सियतें, ये बड़े बड़े हर समाज के नेता, ये लोग एक साथ, अगरचे भुजबल साहब को साथ दे कोई बड़ी बात नहीं है, हम गोपीनाथ जी मुंडे का जो सपना जात न्याय जनगणना का है वो पूरा करने की उम्मीद भुजबल साहब से कहते हैं कर सकते हैं। यही बात कहते हुए अपनी बात, हमको सबको भुजबल साहब का साथ देना होता देना होगा, कोई बड़ी बात नहीं है, जात न्याय जनगणना अगर हम एक साथ मिलकर के भुजबल साहब का साथ दे तो वो आज नहीं तो कल होने वाली है। यही बात कहते हुए अपनी बात को खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। यानंतरच्या वक्त्यांनी थोडक्यात आपली मनोगत व्यक्त करावीत। यानंतर उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांना मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी बोलावं। आदरणीय ओबीसीचे नेते भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा, पडवळकर, जानकर आणि स्टेजवरचे सर्वच ओबीसीचे नेते उपस्थित भावानो बहिणींनो, खरं तर वेळ खूप झालाय, मी जास्त बोलणार नाहीये, अनेक वक्ते बोलत आहेत, परंतु मी ओबीसी मधलाच विमुक्त भटक्या जमातीच्या घटकाविषयी मी एवढ्यासाठी बोलतोय, कारण या विमुक्त भटक्या जमातीवर प्रकाश पडणं फार जरुरीचं आहे। स्वातंत्र्याचा लढा लढणारे लोक या देशामध्ये गुन्हेगार जमाती म्हणून वडर, पारधी, कैकाडी, भिल्ल, रामोशी, 18 पगड जाती, वंजारी, बंजारी, कैकाडी, टकारी, भामटे, उचले, हे सर्व माणसं जातीच्या नावाखाली आज ही गाव कोसाच्या बाहेर एखादी उतरून टाकल्यासारखं गावामध्ये पाल टाकू टाकू आणि अत्यंत वाईट हालाकीमध्ये का राहत आहेत। तर स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर सर्व जाती जमातीचा महाराष्ट्र न होता फक्त प्रस्थापित मराठ्याचा महाराष्ट्र झाला आणि यांनी सर्वाला गुलाम करून टाकलं। भटक्या विमुक्तांच्या लोकाला संविधानामध्ये न येऊ देता, त्याला देशाचा अधिकार न देता त्याला गाव गोड्याच्या बाहेर राहील अशी व्यवस्था इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी यशवंतराव चव्हाणापासून सुरुवात केली, ती शरद पवार, विलासराव जेवढे राव होते ते काही कामाचे नव्हते, त्याने आपले घर भरले, साखर कारखाने काढले, शिक्षण संस्था काढल्या, सहकार कारखाने काढले आणि आपल्या नातेवाईकाला आणि आपल्या जवळच्या मेहुण्याला सर्वाला वाटून टाकले आणि भटक्या विमुक्ताला गुलाम करून टाकलं। महाराष्ट्रात 5 कोटी भटक्या विमुक्तांच्या लोकांना संविधानाच्या बाहेर ठेवलं, 5 कोटी भटक्या विमुक्तांना भुजबळ साहेब इथं आहेत, 1000 बजेट 70 वर्षांमध्ये या महाराष्ट्रात काय केलं नाही, बुरबुर पोचामा, डोंबारी, कैकाडी, रामोशी हे तर शिवाजी महाराजांचे मावळे होते ना रे, या मावळ्याला तुम्ही उपाशी ठेवण्याचं पाप केलात। महाराष्ट्र सर्व धनदांडगे आणि जात दांडगे वाढवले आणि इथल्या ओबीसीला
भटक्या विमुक्ताला नेस्तनाबूत केलं। गरीब मराठ्याच्या आम्ही बाजूने आहोत। गरीब मराठ्यांचं वाटोळं जसं झालं त्याच्या अगोदर आमच्या भटक्या विमुक्तांचं वाटोळं झालं। आमच्यासाठी कुठली बजेटची सोय केली नाही म्हणून वडराचा संविधानाच्या बाहेरचं नाव दिलं। आम्ही खरं तर डी नोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्स आहोत। 1871 पासून आम्ही लोक भटक्या विमुक्तांचे शूर सैनिक होतो, मग आमचं वाटोळं काय केलं। मी एवढंच या निमित्तानं सांगतो की भटक्या विमुक्तांच्या लोकांनो, कोणाच्या थापाला बळी न पडता हातामध्ये हात घालून ओबीसीला साथ देऊ आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांची एकदा वाट लावू आणि ओबीसीची नवी क्रांती करून ओबीसीचं पर्व सुरू करू। आणि या स्टेजवर जेवढे लोक आहेत आणि समाजामध्ये तुम्ही जेवढे लोक आहात तेवढे या सत्तेमध्ये पाठवण्याचं काम करू, तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराजांची इच्छा पूर्ण होईल। मी एवढंच या निमित्तानं सांगेन की हे हिंदू धर्म एक उतरंड आहे, खाली एक डेरा, वरी एक गाडगं, त्याच्यावर एक गाडगण शिवटी बसले लोटकं। हे सर्व गाडगे एकमेकावर बसलेले उतरायला तयार नाहीत। वरचे राव देशमुख ते म्हणतात खालचा डेरा हालू देऊ नका, कारण खालच्या डेऱ्यामध्ये सर्व ओबीसी आणि भटक्या जमातीचे लोक आहेत। त्याच्यावर एक गाडगं बसलंय वैश्य, त्याच्यावर एक बसलंय क्षत्रिय आणि पुन्हा ब्राह्मणाचं लोटकं। आता वेळ आलेली आहे क्रांतीची। आता ओबीसीचा भटक्या विमुक्तांचा खालचा डेरा भुजबळ साहेब हळूच बाजूला काढा आणि ही गाडगे एकावर एक आपटू द्या आणि एक नव्या क्रांतीला सुरुवात होऊ द्या। एवढं सांगण्यासाठी आलो, ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, शर्त लेकिन की बुनियाद हिलनी चाहिए। दोस्तों सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है, मेरी कोशिश है कि ओबीसी का चेहरा बदलना चाहिए। हर गांव में हर शहर में हाथ लहराते हुए लाशें चलनी चाहिए। मेरे सीने में ना सही दोस्त तेरे सीने में तो सही, हो कहीं भी क्रांति की आग लेकिन ओबीसी के दिल में जलने चाहिए और नई क्रांति लानी चाहिए कहकर मी माझा हात। खरतर या निमित्तानं सर्वाचा इतिहास सांगत आहेत, पण आमचे यल्लाप्पा टकारी आणि तुकाराम टकारी इथले डाकू म्हणून या बीड मध्ये कित्येक घर सांभाळत होते, गावाच्या गाव सांभाळत होते, पण या सत्तेतल्या डाकूंनी सर्व लुटून आपल्या घरादारामध्ये भरले, कुणाला दिलं नाही। आता दोस्त हो, इडा पिडा जाऊ दे आणि ओबीसीचं राज्य येऊ दे, घराघरांनी लिहा आणि नवी क्रांती करा। जय भीम, जय भारत, जय ज्योती। यानंतर ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रकाश अण्णा शेंडगे, माननीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब। या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामानवांना वंदन करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या या बीड जिल्ह्याच्या ओबीसीच्या महाएलगावे मेळाव्यास आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचा ओबीसीचा योद्धा तुम्हाला सगळ्यांचे नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित, महाराष्ट्रातील तरुणांचा आदर्श ज्याला आपण एक छंद आणि गोपी छंद नावाने ओळखता, असे गोपीचंद पडळकर महादेवरावजी जानकर
कोकणातील कोकणातील कुणब्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांनी भोग भोगलेत असे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कुणबी समाजाचे नेते ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भावकर साहेब या ठिकाणी वंजावी समाजाचा बुलंद आवाज आदरणीय टी पी मुंडे सर व्यासपीठावर उपस्थित इतर सगळे नेते आणि या ठिकाणी उपस्थित ओबीसी बंधू आणि भगिनींनो आज खऱ्या अर्थानं मुंडे साहेबांची आठवण मी ज्यावेळी या स्टेजवर आलो तेव्हापासून त्यांची आठवण होते आणि काही मुलं या ठिकाणी संडे टू मंडे आणि गोपीनाथ मुंडे ही घोषणा जी आहे मी ज्या ज्यावेळी बीडमध्ये मुंडे साहेबांच्या सोबत या जिल्ह्यामध्ये त्यांच्यासोबत सभा करायचो आणि त्यावेळी ही घोषणा जी आहे की संडे टू मंडे आणि गोपीनाथ मुंडे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आपण सगळ्यांनी मिळून एकदा ही गोष्ट आपण देऊया संडे टू मंडे संडे टू मंडे अरे संडे टू मंडे धन्यवाद। या ओबीसीचा एल्गार आज या बीड शहरात होता है संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज या सभेकडे लागलेलं आहे की या बीड शहरामध्ये मराठा आरक्षणाचं वादळ निर्माण झालं आणि त्यातून जे काय घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासाला काळी बाल आवडणारी गोष्ट या बीड शहरामध्ये घडली। दिवसा ढवळ्या आमदारांची बंगले जाळले गेले ऑफिस जाळले गेले पक्षांचे ऑफिस जाळले गेले या ठिकाणी आमचा सुभाष राऊत अगदी कष्टानं उभा केलेलं त्याचं जगण्याचं साधन ते हॉटेल फिकून टाकलं अरे शून्यातून निर्माण केलेलं ती वास्तू तुमच्या डोळ्यात तुम्हाला ती सहन झाली नाही आणि म्हणून ती जाळली। अरे आम्ही तुमचा 75 वर्षाचं वैभव आम्ही सहन केलं रे मुख्यमंत्री तुमचे मंत्री तुमचे आमदार तुमचे कारखाने तुमचे शाळा तुमच्या हॉस्पिटल तुमचे जे जे काय बँका हे सगळं आम्ही सहन केलं आणि आमच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचं हॉटेल सुद्धा तुम्हाला सहन झालं नाही का रे बाबारो। पण आता आता हा ओबीसीचा एल्गार या महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता उलथवून लावून पुन्हा एकदा हा राऊत असतील शेंडगे असतील भुजबळ असतील पडळकर असतील यांची सत्ता आता या ठिकाणी येत आहे त्यामुळं तुम्ही आता सांभाळून राहा। अरे मुंडे साहेबांनी या ठिकाणी ऊसतोड कामगारांसाठी एक मंदिर निर्माण केलं तो कारखाना निर्माण केला ऊसतोड कामगारांना मालक बनवून तो कारखाना या ठिकाणी निर्माण केला तो सुद्धा तुम्हाला पाहवला नाही। आज या ठिकाणी भुजबळ साहेब यातना होत आहेत की भुजबळ साहेबांनी ज्या ज्या संस्था या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या संस्था फुकून टाकण्याचं काम ही व्यवस्था करत आहे आणि म्हणून आजच्या या बीडच्या व्यासपीठावरून सांगतो की 24 रणसंग्राम जवळ येत आहे पुन्हा एकदा मुंडे साहेबांनी उभा केलेलं वैभव हे पुन्हा एकदा या बीडच्या ऊसतोड कामगारांच्या हातामध्ये दिल्याशिवाय आता आपण स्वस्त बसायचं नाही अशी शपथ आज आपण या ठिकाणी घेतली पाहिजे। काय म्हणणं आमचं आमचं म्हणणं एवढंच की तुम्ही आमच्या ताटातलं घेऊ नका। अरे आमचं 450 जमातीची गरीब जमातीचं हे आरक्षण जे आहे हे तू ह्याच्या तुमचा डोळा कशासाठी हे कुठून सुरू झालं कशासाठी सुरू झालं कोपर्डीचा आपल्याला माहित आहे कोपर्डीचा बलात्कार झाला आणि त्या ठिकाणी कोपर्डीच्या बलात्कारातून हे मराठा आरक्षणाचं वादळ जे आहे ते निर्माण झालं।
58 मोर्चे निघाले, काय म्हणणं होतं 28 मोर्चांचं, की आम्हाला आमचा काही समाज गरीब आहेत, आम्हाला आरक्षण पाहिजे, पण कुणाच्याही हक्काचं नकोय, 50% वरचं वेगळाच प्रवर्ग कुठं आम्हाला आरक्षण द्या, आम्ही मान्य केलं, आम्ही सगळ्यांनी मान्य केलं, मी पण भाषणं केली कोल्हापूरला जाऊन की गरीब मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे, या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, मग घोडं अडलं कुठं, कशात माशी शिंकली, आणि ते आरक्षण सोडून आता ओबीसीचं आरक्षण जे आहे हे कुणाच्या सांगण्यामुळे चाललंय, त्यामुळं हा जो लपण डाव जो सुरू आहे हा तुमच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही, अरे ओबीसीच्या 1% सुद्धा आम्ही हात लावू देणार नाही, पण येणाऱ्या 24 निवडणुकीमध्ये ते काय म्हणतात, भुजबळ साहेबांना आम्ही पाडणार, आम्ही ह्याला पाडणार, आमचे मराठ्याचे 1,00,000 मत आहेत, त्याचे 1,00,000 मत आहेत, हे बघा तुम्ही, हे 60% महाराष्ट्रामध्ये आहे, आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही 1 भुजबळ पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठे पाडू, पाडायचे का, पाडायचे का मला सांगा, मग तयारीने लागा 2024 या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खासदार आणि साहीच्या साही आमदार जे आहेत ते आता ओबीसीचेच पाठवायचे, आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे, काय लावलंय काय तुम्ही, दिवसा ढवळ्या, 54,00,000 नोंदी, अरे कुणाच्या नोंदी, कसल्या नोंदी, सगळ्या बोगस नोंदी आहेत, सगळ्या खडाखोड करतायत काय, त्या ठिकाणी बाप मराठा आणि मुलगा कुणबी, वारे वा वारे नोंद, ती शिंदे समिती जी आहे, या सरकारनं शिंदे समिती नेमलेली आहे, ती शिंदे समिती ताबडतोब बरखास्त झाली गेली पाहिजे, एक सुद्धा नोंद आम्हाला मंजूर नाही, अरे तुम्हाला आहे ना तुमचं आरक्षण, आता मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का नाही हे तुम्ही मला मी विचारतो, आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण आहे का, तर आहे, कुठलं आरक्षण आहे, तर ते EWS आरक्षण आहे, ते त्यांनी घेतलं का, तर घेतलेलं आहे, 10% 8.5% त्यांनी घेतलं, अजून सुद्धा पोट तुमचं भरत नाही, ठीक आहे बाबा तुम्हाला वाढवून घ्यायचं वाढवून घ्या ना, सत्ता इथं तुमची आहे, दिल्लीत तुमची सत्ता आहे, 10% 15% 20% करा किंवा वेगळा प्रवर्ग करा, पण हे काय, ते आमचं गेलं तरी चालेल, पण आम्हाला ओबीसीलाच घुसायचं आहे, हे शक्य होणार नाही, आणि म्हणून आमचा हा एल्गार आहे, ही आमची पोरं, आता त्याला त्यांचा हक्क आता समजलेला आहे, यापूर्वी आम्ही तुमच्या सतरंज्या उचलल्या, तुमचा पंचायत समितीचा निवडून यायचा, जिल्हा परिषदेचा आमदार निवडून यायचा, गुलाला आमच्या अंगावर टाकायचो, आम्ही नाचायचो, घोटभर त्यांनी घ्यायचे आम्हाला, आणि 2-4 तुकडे घेऊन पुन्हा आणि पुढच्या वर्षी त्यांच्याच निवडणुकीमध्ये आपण नाचायचं, आता असं होणार नाहीये, 2024 आमदार पण मराठे, आमदार पण ओबीसी, आणि खासदार सुद्धा हे ओबीसीच असतील, आणि आमचाच गुलाल आणि आमचाच मत आमचाच राजा, आता हे आमचं ठरलेलं आहे, आपलं ठरलं ना नक्की, आता त्यामुळे आता हे आरक्षणाची लढाई जर या सरकारला या व्यासपीठावर मी सांगत येतो की जर ओबीसीच्या आरक्षणाला आता जरांगेंचं 20 तारखेला म्हणे मुंबईत आंदोलन आहे, 10,00,000 गाड्या, 200 JCB, 1,000 ट्रॅक्टर, 1,000 कोटीचं डिझेल पेट्रोल, असा गरीब समाज आता मुंबईमध्ये यायला निघालाय म्हणे, वा रे गरिबी, मी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं की बाबा रे अशी गरिबी आम्हाला पण ह्या ओबीसीला पण दे बाबा ही गरिबी, आम्ही त्यांना आव्हान दिलं तुम्ही 20 तारखेला मुंबईत आलात तर ओबीसी सुद्धा 20 तारखेला मुंबईत एल्गार आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, जर मराठा समाजाला परवानगी मिळणार असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल, या ठिकाणी गायकवाड साहेब आहेत, 2,000 गाढवं तयार केलेली आहेत, डुकरं तयार आहेत, शेळ्या मेंढ्या तयार आहेत, मुंबई आमचे 50,00,000 ओबीसी मुंबईमध्येच आहेत, एका दिवसात सगळा सत्यानाश होऊन जाईल, त्यामुळं ओबीसीचा नाद करायचं नाही, म्हणजे आम्ही छोटे भाऊ आणि तुम्ही छोटे भाऊ आम्ही मोठे भाऊ, वा रे वा,
वाला मोठा भाऊ सगळे आमदार तुमचे मुख्यमंत्री तुम्हाला सगळा वाटा वाटा तुम्हाला आणि घाटा आम्हाला आमच्या वाट्याला काय तर ऊसतोडी हमाली वेड बिगावी हे आमच्या वाट्याला आणि तुमच्या वाट्याला काय शिक्षण संस्था मी माहिती घेतली सगळ्या शिक्षण संस्था हे शिक्षण संस्थेवर सगळ्या शिक्षण संस्था ह्या सगळ्या मराठा समाजाच्या आहेत आज या ठिकाणी मराठा मराठवाडा शिक्षण संस्था त्यांच्या पण माहिती घेतलं त्या पण जवळ 400-500 शाळा म्हणजे सगळ्या शिक्षण संस्थासुद्धा ह्यांच्यात सगळं ह्यांचं ठीक आहे आता थोडे दिवस तुमचे आहेत पण एक सांगतो की जर ओबीसीच्या ह्या मराठ्यांच्या ह्या एलगार आणि याच्या दडपणा झुंडशाहीला बळी पडून जर सरकारनं जर ओबीसीच्या आरक्षणाचा घास घेतला रात्री बेरात्री एखादा जी आर काढला तर ध्यानात ठेवा 2024 तुमचा घास ही ओबीसी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा टीपी मुंडे साहेबांचं मी आभार मानतो की ओबीसी चळवळ ही मुंडे नावाच्या वादळाशिवाय पूर्ण होत नाही म्हणून मी हात डोळून टीपी मुंडे साहेबांना विनंती केली मुंडे साहेब तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे आणि त्यांनी एल्गार केला की आमच्या हातामध्ये आता आमच्या हातामध्ये कोयता आहे आमचं जगण्याचं साधन आहे पण जर कुणी आमच्या नादाला लागला तर स्वसंरक्षणासाठी ते आम्हाला वापरावं लागेल असा इशारा देणारा वाघ हा तुमचा बीड बदला टीपी मुंडे सर आहे त्यांच्या टाळ्या वाजवून जरा स्वागत करा पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपल्याला भुजबळ साहेबांचं आणि आपले पडळकर साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे जानकर साहेबांचं सुद्धा आपलं भाषण जानकर साहेबांचं जानकर साहेब नाही म्हणतायत पण माझ्यामध्ये 2 मिनिटं बोलणं बरं होईल जानकर जाता जाता एकच मी गोष्ट देईन एकच पर्व जो ओबीसी की हित की बात करेगा जो ओबीसी के हित की बात करेगा धन्यवाद जय मल्हार जय ओबीसी यानंतर मी विनंती करणार आहे विधान परिषदेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर महाराष्ट्रातील ओबीसींच्या हक्काचं आणि आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आज या बीडच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या मायनर ओबीसींच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण केली त्यांच्या मनातली भीती दूर केली असे माननीय छगन भुजबळ साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हा सर्व ओबीसी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही बीडमध्ये आला आज ही आपली निर्णायक सभा आहे मित्रांनो आता शांत बसा थोडा वेळ झालाय भुजबळ साहेबांना बोलायचं आहे प्लीज शांत राहा आज जी भूमी आहे ही भूमी क्रांतीवीरांची भूमी आहे बीड मधली ही सभा आज निर्णायक सभा आहे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे निजामांच्या विरोधात लढणारे राजा धर्माजीराव प्रतापराव यांची ही भूमी आहे मित्रांनो संत भगवान बाबांची ही भूमी आहे याच जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा आपल्या परळीच्या वैजननाथाची ही भूमी आहे आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसींना या महाराष्ट्रातल्या उपेक्षितांना अपमानितांना सत्तेच्या स्थानावरती नेऊन बसवणाऱ्या संघर्ष योद्धा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची भूमी आहे
मित्रांनो, परळीच्या वैजननाथाचा जीर्णोद्धार हा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांनी केला होता आणि तिथून धनगर आणि वंजारी यांचं एक सामाजिक नातं एकत्रितपणे पुढे सुरू आहे। त्यानंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि निजामांच्या विरोधामध्ये धर्माजीराव राजे आणि नवसाजी नाईक या दोघांनी एकत्रित येऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडला होता। इंग्रजांचे सगळे आणि निजामांचे सगळ्या सैन्यांतळावरती ते हल्ले करायचे आणि त्यांच्या सगळे शस्त्र घ्यायचे आणि परत त्यांच्यावरती चालून जायचे। आज या दोघांचं नाव काढलं तर कब्रस्तानात असणारे निजाम सुद्धा थरथर कापतात, एवढी मोठी ताकद या दोघांची होती। हे आपलं नातं आहे मित्रांनो, हे नातं आपण व्यवस्थितपणे पुढे जपलं पाहिजे। श्री संत भगवान बाबांचं फार मोठं स्थान या महाराष्ट्रात आहे। संत भगवान बाबांची ही भूमी आहे आणि संत भगवान बाबा हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते। श्री संत बाळू मामा हे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते। मला वाटतंय श्री संत भगवान बाबा आणि श्री संत बाळू मामा यांची पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी जेव्हा दर्शनाला जात होते तेव्हा त्यांची निश्चितपणे भेट झालेली असावी। नुसती भेट नाही, त्यांची चर्चा पण झाली असेल आणि म्हणून भुजबळ साहेब हा वंजारी आणि धनगर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक झालेला आहे आणि या रथावरती महात्मा ज्योतिराव फुले साहेबांच्या विचाराचा पाईक माननीय छगन भुजबळ साहेब हे श्रीकृष्ण म्हणून बसलेत की नाही। आणि म्हणून हे ओबीसीच्या आरक्षणाचं महाभारत हा ओबीसीच जिंकणार, कारण माळी धनगर वंजारी ओबीसी आणि भटके विमुक्त हे पाच पांडव एकत्रित येऊन लढत आहेत आणि त्यामुळं कुठलाही शकुनी पुढे आला तरी त्याला चिलतासारखं चिरडल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी राहणार नाही। मित्रांनो, आज भुजबळ साहेबांच्या मुळे आपल्याला जीव आलाय का नाही? नाहीतर गावात बोलायची तर भीती, इकडे बघायचं तिकडे बघायचं कोण बघतोय का। आता गावगाड्यातला पोरगा सुद्धा सोशल मीडियामध्ये येऊन स्वतःचं मत मांडायला लागला, याचं सर्व श्रेय माननीय भुजबळ साहेबांना जात की नाही जात? अरे मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त 4.5 वर्ष सत्ता मिळाली। किती वर्ष? फक्त 4.5 वर्ष। एकदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं 13 दिवसाचं सरकार आला, 13 दिवसाचं सरकार आल्यानंतर त्या 13 दिवसामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी 18 साखर कारखान्याला परवानग्या मिळवून दिल्या। हे सगळे त्यांचे सहकारी होते। 13 दिवसात 18 सहकारी साखर कारखान्यांना परवानग्या दिल्या। 50 वर्ष एक सत्तेमध्ये माणूस महाराष्ट्रात बसलाय, त्याला हे कधी जमलं नाही का? जमलं? मी का सांगतोय तुम्हाला की ओबीसीकडे नेतृत्व कधी आलं नाही। अरे एकट्या मुंडे साहेबांच्याकडे 13 दिवसाचं अटल बिहारी साहेबांच्या सरकारमधलं नेतृत्व आलं तर त्यांनी 18 कारखान्यांना परवानग्या मिळवून दिल्या। परळीमध्ये औष्णिक वीज प्रकल्प उभा केला की जो वीज प्रकल्पाच्या महाराष्ट्राला वीज पुरवतो आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा मराठवाड्यातले, त्यांच्या लातूरला माझ्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज मधून पाण्याचा टँकर मागच्या 4-5 वर्षापूर्वी रेल्वेचा टँकर आला। हे दोन्ही नेते मोठे आहेत, हे दोन्ही नेते दिवंगत आहेत, मी त्यांची तुलना करू पाहत नाही। एकाला वर घ्यायचा आणि दुसऱ्याला असा माझा विषय नाही, पण जर ओबीसीच्या नेतृत्वाला सत्तेमध्ये स्थान मिळालं तर काय बदल होऊ शकतो हे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दाखवला। आज छगन भुजबळ साहेबांच्याकडे सगळ्या ओबीसींचं लक्ष लागलंय।
की निश्चितपणे ओबीसींच्या जीवनामध्ये एक क्रांती सूर्य म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब निश्चितपणे काम करतील। बीड मध्ये जाळपोळ झाली, बीड मध्ये आमदारांची घर जाळली, मला येतानाच काही लोक बोलली अरे बीड मध्ये एवढी मोठी जाळपोळ होते, तुमच्या गाडीवरती अनेक वेळा हल्ले झाले, इंदापूर मधली ती घटना झाली, तुम्ही बीडला जाऊ नका। अरे म्हटलं मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण आहे, किती जरी हल्ले झाले तर सत्ता स्थानापर्यंत जोपर्यंत या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटका विमुक्त जात नाही तोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत आम्ही लढत राहू, ही भूमिका माननीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे। आणि तीच भूमिका घेऊन आज माननीय छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत। अरे आज तुम्ही ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या ना, जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे झाले तेवढे जर मुख्यमंत्री ओबीसींचे झाले असते तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी नेत्याने आरक्षण दिलं असतं, आज ही वेळ आली नसते, असते का ही वेळ आली? अरे एवढे वेळे तुम्ही मुख्यमंत्री झाला मराठा समाजाला काही दिलं नाही, मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे। आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामा नये, ही तर भूमिका आमची आहे। पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जे धाकले देताय, चुकीच्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा पद्धतीनं तुम्ही ओबीसींचे धाकले देताय, कुणबीचे धाकले देताय। आणि म्हणून माझी मागणी आहे की ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे। शिंदे समितीनं जेवढे दाखले दिलेले आहेत त्या दाखल्यांचं पब्लिक ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे। आणि म्हणून त्याचं पब्लिक ऑडिट करा, श्वेतपत्रिका काढा, किती लोकांना तुम्ही दाखले दिलेले आहेत। अरे मराठा समाजाचा स्वभाव अन्याय करणाऱ्याचा नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे, विनंती आहे, अरे तुम्ही तुमची स्वतःची आब कुणाच्या तरी नादाला लागून घालवू नका, तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती आब तुम्ही राखा, कुणाच्या तरी नादाला लागू नका, हातात काही मिळणार नाही। माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे, उगच उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो, त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला धरून लढा आहे, त्यांनी जो लढा उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या 346 जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे, आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो। समोरच्या बाजूने लढा उभा केलाय, अरे काय त्याला वैचारिक अधिष्ठान आहे, त्याला कुठलं संविधानाचं अधिष्ठान आहे, अरे कुठलं अधिष्ठान नाही, परंतु आम्ही काही करू, आम्ही जे बोलील ते झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत। अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मराठा समाजामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला, तो मराठा समाज अन्याय करू शकतो का? अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही मराठा व्याख्या आहे, अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणं ही मराठा व्याख्या होऊ शकत नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या शुद्ध मराठा समाजाने पुढे यावा, ओबीसीतून आरक्षण जे मागितलं जात आहे त्या विषयाला तुम्ही विरोध करावा। तुम्ही जर विरोध नाही केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचं किती मोठं नुकसान या चळवळीमुळे होणार आहे हे तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल का नाही देईल? अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती जोरात तुम्हाला त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवण दिली, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्याला जागृत केला की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। मित्रांनो आमची पोरं शिकायला लागली, दूध वाघिणीचं दूध पिली आणि आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला लागली। पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी बुद्धाने दिलेला बहुजन शब्द हा मेन स्ट्रीम मध्ये आणला। मित्रांनो बहुजन शब्द हा फार मोठा आहे, बहुजन शब्द आपल्याला एकत्रित करू शकतो। आज आपल्या सगळ्या बहुजनांचा नेता माननीय छगन भुजबळ साहेब आहेत, आणि म्हणून
बहुजनांनी सगळ्या एकत्रित आलं पाहिजे। काशीराम नावाच्या एका नेतृत्वाने जुन्या बहुजन समाज पार्टी काढली, या देशातला सगळा बहुजन गोळा केला आणि त्यांना सत्ता स्थानापर्यंत नेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या प्रस्थापितांनी सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली। मित्रांनो, विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं, ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं, त्याला कुणातरी शाईफेक करा, कुठंतरी पुतळा झाला, कुणाच्या तरी विरोधात बोलायला आम्हाला तयार करायचं आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहुण्याला कारखाना द्यायचा, सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा, मग कुणाला तरी जवळच्या नात्यातल्याला सुतगिरणी द्यायची। अरे किती रामोशाच्या पोरांना तुम्ही सुतगिरण्या दिल्या, किती घिसाड्याच्या पोरांना तुम्ही MIDC मध्ये जागा दिल्या, किती नंदीवाल्याच्या पोरांना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं, ग्रामपंचायतचा गाळा दिला, काय दिलं आम्हाला? तुम्ही आम्हाला काही दिलं नाही, तुम्ही सगळं या सत्तेमधलं सगळं तुम्ही हिसकावून घेतलं आणि म्हणून या बीडच्या सभेतना सरकारकडे माझी मागणी आहे, सरकारकडे आमची विनंती आहे की OBC च्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार। अरे पण कधी? प्रत्येक जिल्ह्यात 60 जिल्हा परिषदच्या जागा असतात, प्रत्येक पंचायत समितीमध्ये 120 पंचायत समितीच्या जागा असतात। अरे 60 वाटतं की ही OBC सगळा येणार? अरे OBC येणार नाही आहे, OBC आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारीमध्ये आहे। तुम्ही OBC ला येणं समजू नका। माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी OBC मध्ये ऊर्जा भरली आहे, OBC मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे। भुजबळ साहेब तुम्हाला माहित नसेल गावगाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे, कारण गावगाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला, व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला। आता कोणतर म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा, काहीतरी घोषणा आली, मी येताना बघ परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर, ते काही तर राहायला आले नाहीत, उद्या त्यांना नाशिकला सभा आहे। भुजबळ साहेब राजीनामा द्या, अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना? त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये, 90 पासून ते काम करतायत। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय OBC साठी आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहा, या महाराष्ट्रातला सगळा OBC आता एक झालाय, तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। आम्हाला राजकारणाची गरज नाही, आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही, आम्ही येडे कार्यकर्ते आहोत। अरे इथं घरं जाळली, भुजबळ साहेबांना भूमिका मांडली, ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची घरं जाळली। अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता? अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे। इतर समाजाने जर तुमची घरं जाळली असतील तर उद्या 2024 च्या निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होती, कारण हे करावं लागेल। मित्रांनो, या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या सभेत ना मी सरकारकडे विनंती करतो, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू। नंबर 1 आणि नंबर 2 ही क्रांतीची भूमी आहे, या बीड मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा धर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू, आम्ही त्याचा पाठपुरावा करू, त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका। पण OBC ला आणि OBC नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे, आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही, भुजबळ साहेब आणि OBC चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे। आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू, ताकदीनं एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि OBC च्या चळवळीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू। त्यासाठी आपल्याला कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपण मागं घेता कामा नये, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।
यानंतर माजी मंत्री आणि धनगर समाजाचे नेते तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांना विनंती करतो की जानकर साहेबांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात। मेरी अली जनाब भुजबल साहब से एक नम्र विनंती है कि सिरसागर साहब के जो घर के छत्रपति शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरोड रोड बाबा साहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब। भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा हुंकार आहेत। ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानसपुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मी एवढंच सांगेन, भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत, ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचारानं काढायचे आहे। नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ, तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे। गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पर छगन भुजबळ जिवंत आहेत, आम्ही तुम्हाला वडील नारे म्हणून पाहतोय। वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। महात्मा फुल्याचा मालक होत असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत, मी आज तुमचा पाय धरणार आहे, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा, आम्ही कड्याचा पाणी करो। आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोकनेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांना देत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर ज्यांची आपण भाषणाची प्रतीक्षा करत आहोत ते थोडक्यात या ठिकाणी आपले चार सत्कार आहेत, ते चार सत्कार करतील। सर्वात अगोदर आपण बघताय व्हायरल इंडिया, छगन भुजबळ यांचं बीडमध्ये भाषण होतंय। झरंगे पाटलांनी अतिशय घणाघाती टीका छगन भुजबळ यांच्यावरती केली होती, छगन भुजबळ काय प्रत्युत्तर देत आहे हे आपल्याला सगळ्यांना बघायचंय। माध्यम म्हणून एक जबाबदार मीडिया म्हणून हे भाषण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय। गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी साहेब, नारायणराव मुंडे, टी पी मुंडे, लक्ष्मणराव गायकवाड, कल्याण दळे, दौलतराव शितोळे, सचिन साठे, चंद्रकांत बावकर, पी टी चव्हाण, सुदर्शन घेरडे, डॉक्टर स्नेहा सोनकाटे आणि ज्यांनी ही भव्य रॅली आपल्या खांद्यावर घेऊन जी यशस्वी करून दाखवली, ते समता परिषदेचे आमचे एक नेते म
माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करतो। आणि हे तर खरंच आहे, ते जर असते तर हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते। पण ओबीसीच्या नशिबी हे दुर्दैव आलं, ते आपल्यामध्ये नाहीत। आणि संकटाची माळ जी आहे ओबीसी नेते कार्यकर्ते आणि ओबीसीचे लोक यांच्या पाठीमागं सुरू झाले। खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की मी 2 महिने तुमच्या इकडे हे सगळं चालू होतं, उपोषण सुरू होतं, 2 महिने माझ्या विरुद्ध शिवीगाळ सुरू होती, मी काही बोललो नाही। परंतु ज्या वेळेला या बीड मध्ये आगी पेटल्या, हे सुभाष राऊत मंत्रालयात माझ्या समोर बसलेले होते माझ्या चेंबरमध्ये, आणि अचानक टीव्हीवर त्यांनी सांगितलं की साहेब प्रकाशराव सोळंके यांचं घर पेटवलंय, धडाधड धडाधड स्फोट होतात गाड्यांचे। मी पण भयभीत झालो, काय झालं, चाललं काय हे? आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी या एसपींना फोन करून सांगितलं की आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेलवर हे लोक जाणार। सुभाष राऊत तिथून इकडे यायला निघाले आणि नेमक्या 4 तासांमध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलंय। लाख रांगोळी काय म्हणतात ते मी तिथे नंतर पाहिलं जाऊन, धड धडाधड आगी लागल प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, हॉटेल पेटलं, संदीप क्षीरसागर शरद पवार साहेबां गटांचे त्यांचं राष्ट्रवादीचं ऑफिस पेटलं खलास, जयदत्त क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेचं ऑफिस पेटलं खलास, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर सगळे एकाच घरात राहतात, त्यांची ऑफिस जाळली, त्यांच्या घरावर हल्ला, कोड नंबर देऊन हल्ले केले, कोड नंबर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन, वेल प्लॅन्ड, अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती, विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला। जयदत्त क्षीरसागर त्यांच्याच घरात, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, त्यांचा भाऊ एक आजारी भूषण मला असं वाटतं, हे सगळी तिथे, सगळ्यांची मुलं बाळ तिथे, सगळ्यांच्या ज्या आहेत पत्नी महिला सगळ्या तिथे। आणि आपल्या सगळ्या माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना बीडवाल्यांना माहिती आहे काय झालं, धडाधड धडाधड गाड्याचे जे स्फोट झाले, प्रचंड धूर झाला, बाहेर येता येईना, करायचं का? अशा वेळेला वर्तमानपत्रात सुद्धा आलेला आहे, नमाज पढण्यासाठी चाललेले लोक मुस्लिम समाजाचे, त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय, घरामध्ये मुलं बाळ आहेत त्यांना वाचवायला पाहिजे, बाहेर तर येता येत नव्हतं। डॉक्टर सारिकाताई पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांना त्यांनी फोन लावला मागच्या बाजूला, या 10-15 फुटाची ती भिंत जी आहे बाउंड्री वॉल कंपाऊंड, जायचं कसं? या आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले, मुला बाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं, पलीकडच्या बाजूनं शेख वसीम
अंसारी जलील, शेख सत्तार, शेख अजीम, ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली आणि त्या मुलांना जे आहेत लहान बाळांना जे आहेत हात धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. ही आहे माणुसकी. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है, हिंदुस्तान हमारा. हा हिंदुस्तान आपला. मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या चौघांचं सुद्धा जे आहे मुद्दाम होऊन सत्कार करीत आहे. मुस्लिम समाजाचे हे कार्यकर्ते हे लोक माणुसकी म्हणून जे आहे त्या लहान कच्च्या बच्चांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे हे ह्या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. धन्यवाद. शुक्रिया. आणि पेटवणारे लोक काय करत होते? जय शिवाजी जय जिजाऊ करीत जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते, सगळ्या धर्माचे लोक होते. बैरजी नाईक, रामोशी, सदोबा माळी, माळी समाजाचा संभाजी करवर, धनगर नेमाजी शिंदे, धनगर एसाजी गायकवाड माळी, शिवा काशीत न्हावी, जिवा महाले न्हावी, एसाजी कंक कोळी, सुर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे धनगर, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंगळे कोळी, बाजी प्रभू देशपांडे कायस्थ मदारी, मेहतार मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार, सिद्धाप्पा महार, अरे सगळी मंडळी होती. आणि त्याचबरोबर जे आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा किती लोक होते. सिद्धी अंबर्ज वहाब, नुरखान बेग, सिद्धी अब्राहिम, सिद्धी हिलाल, मदारी मेहतर, काजी हैदर, दाऊद खान, इब्राहिम खान, सगळेच तर महाराजांच्या बरोबर होते. आणि अनेक लोक महाराजांचं जे पहिलं चित्र जे निघालेलं आहे ना, काढलेलं आहे, ते मीर महम्मद या मुस्लिम चित्रकारानं महाराजांचं पहिलं चित्र पेंटिंग जे आहे हे तयार केलं आहे. पहिलं चित्र मीर महम्मद. ही सगळी मंडळी जी आहे ती होती ना रे तिथे बाबा. आणि मग तुम्ही तर मराठी छत्रपती शिवरायाचं नाव घेता आणि आपल्याच लोकांना आगीमध्ये ठोक. मला तर त्याच्यानंतर वाईट वाटलं त्या गोष्टीचं, त्याच्यातले काही लोक जे आहेत हे संदीप क्षीरसागर त्यांना घेऊन ते रोहित पवार त्या जरांगेच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिकडे आणि त्यांना सांगतात सर सर संदीप क्षीरसागर आला. कशाला गेला रे बाबा तू? हा बाकीचे काही लोक गेले. शाबासकी देतो आमच्या या समता सैनिकाला सुभाष राऊतला. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागला, महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या कामासाठी झुंपून घेतलं. मला सुभाषला सांगत, सुभाष राऊतला काम करीत रहा. अरे लग गई आग जमाने में, लग गई आग जमाने में तो बचा क्या है? अगर बच गया तू तो जला क्या है?
आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत। अरे एवढंच नाही, आतमध्ये घुसले, पार वरतीपर्यंत गेले, प्रत्येक गोष्ट जाळली आणि एक त्याचा कार्यकर्ता वरतीच अडकला, त्याला खालीच येता येईना, सगळीकडे आग पेटवणारच सापडला त्याच्यामध्ये, आणि त्याने वरून उडी मारली आणि त्याचं तंगडं तुटलं, ते हॉस्पिटलमध्ये गेलं आणि या पोलिसांना सांगतोय की मला सुभाष राऊतने वरून ढकललं। म्हणजे सुभाष राऊत काय त्या जळत्या हॉटेलमध्ये गेला होता? अरे तो तर माझ्याकडे बसला। आणि सुभाष राऊत तुला कशाला ढकलेल? तुझ्या कर्मानं तुझं तंगडं गेलं, त्याला काय करणार? बोलण्यासारखं खूप आहे। कालच राजमाता जिजाऊ बाळासाहेब यांची जयंती झाली। युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची सुद्धा, मी या दोघांना सुद्धा जे आहे आदरांजली अर्पण करतो। आणि आपल्या मगाशी शीतल साठे सचिन माळे यांनी जे गायलं, या जिजा मातेनं जे आहे या सगळे बारा बलुतेदार ओबीसी समाजाचे, भटक्या विमुक्त समाजाचे बघायचे सगळे बसलेले आहेत, वेगवेगळ्याचे आहेत। आपले कोण गारुडी आहे, कोण मलियाईवाला आहे, कोण कोण सुतार आहे, कोण लोहार आहे, कोण काय आहे, कोण सगळे येऊन बसले। या सगळ्यांना बरोबर घेऊन महाराजांना ताकद दिली। इतिहास वाचा, इतिहास वाचताना असं कोणी म्हणत नाही की शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले। इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले, ते हे मावळे आहे, ते मावळे हे आहे। पण आता छत्रपतींचं नाव घेतलं जात आहे आणि आमच्यावर हल्ले केले जात आहे। छत्रपतीसाठी प्राणाची बाजी लावणार ते हे बसलेले आहे तिकडे, त्यांची तुम्ही घरं पेटवता, लायकी काढतात आमची। मगाशी सांगितलेले सगळे महाराजांबरोबर लढलेच अनेक संत वाङ्मयीनकार या ओबीसी समाजाने दिले ना, आमची लायकी काढते तुम्ही। संत जगनाडे महाराज तेली, संत नामदेव शिंपी, संत सेना न्हावी, सावता माळी चोखा मेळा महार, संत गोरा कुंभार, नरहरी सोनार, रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम, कुणबी समाज आहे, लायकी काढते आमचा। आम्हाला एवढं दुःख झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, घटना लिहिली, दलित समाजातील बाबासाहेबांचं तुम्ही चरित्र वाचा। कपडा घ्यायला गेले नवीन आणि दिला कोणी, तरी तो नवीन कपडा त्यांनी वापरायचा नाही, तो चिखल्यामध्ये त्याला घासायचा, तो फाडायचा, त्याच्यातला तुकडा काढायचा आणि लंगोटी घालून मग जायचा। बाबासाहेब अशा परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले, शिकले। वाचा तुम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र। आणि मग त्यांनी जे आहे संविधान असं लिहिलं की अख्ख्या जगामध्ये नवीन राष्ट्र निर्माण झालं तरी या संविधानाचा अभ्यास केला जातो। भारताबरोबर इतर अनेक देश स्वतंत्र झाले, तिथे लोकशाही संपली, मिलिटरी आली, परत लोकशाही आली, परत मिलिटरी आली, पण हा हिंदुस्तान वेगवेगळ्या राज्याचा, वेगवेगळ्या भाषेचा, वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या पंथाचा,
आज 75 वर्षानंतर सुद्धा एकत्र आहे याचं कारण बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान। तुम्ही आमची लायकी काढता बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न म्हणून आज आम्ही त्यांना मानतो नाही जग मानत आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडे यायला पाहिजे होते, या आपल्यामध्ये राहायला पाहिजे होते। या बीड मध्ये मोठे मोठे नेते आहेत, आज आम्ही सगळे छोटे छोटे लोक इकडे बसलेलो आहोत। कोणी काय कारण सांगतात, कोणी काय कारण सांगतात, त्या सगळ्यांना मला सांगायचंय। मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चद्दर ओढ़ लेता है। मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चद्दर ओढ़ लेता है, पर हारी हुई बाजी जो पलट देता है वो असली शेर होता है। दोन शब्द आमच्यासाठी, समोरचे जे आहेत बलदंड आहेत, बोलवून बोलवून त्यांना सगळी मदत दिली जाते आहे, आर्थिक मदत दिली जाते आहे, गाड्यांची मदत दिली जाते आहे, उपोषण करते त्यांचे आले तर 200 जेसीबी उभे राहतात, हेलिकॉप्टरची फुलं। लेकरं गरीब आहे, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, सगळ्यांना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। सगळ्यांना शांत आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही। जे आमच्या विरोधात जे शक्ती देतात कुणाला, त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही। येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल, त्यांना त्यांची किंमत जी आहे ही जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल। मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षांना, तुम्ही असं समजू नका तेच सगळे काय आम्ही कुणी नाहीत। आता उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार, 3 कोटी, अरे 54% तर ओबीसी, 20% दलित आदिवासी, 3% तर ब्राह्मण खरे, आणखीन 1-2% काही जैन असतील, अमुक असतील, तमुक असतील, 12 कोटी आपण धरूया, 12 कोटीमध्ये 16-17%, त्याच्यामध्ये आणखी 7-8% तर कुणबी आहे, मग राहिले किती 10-9%, तेवढे पण ना। आणि मग हिशोब करा किती लोक आहेत, आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार तिकडे, तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। चक्कर मारणार काय जवान नेता, हा 2-4 मीटिंगा घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोपले, मग हे आमचे सगळे टीव्हीवाले जाणार, हा मग असा सर मामू कसं बोलला, तो तमुक कसं बोलला, मग ते आमचे अजित दादा एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येत आहेत ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नये, एवढी काळजी घ्यायला पाहिजे। त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात, त्या राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले, ते त्या युट्यूबवर अजूनही आहे, किती घाणेरडं बोलला हा मनुष्य, अरे काही सुसंस्कृतपणा काही बोलणार, तोंड दिलंय देवाने म्हणून काही बोलणार, एवढी मस्ती कुठून आली रे बाबा तुला।
मला सांगता, मला सांगता, तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय, मी बिघडवतो शांतता, जाळपोळ मी केली, गावबंदी मी केली, लोकांना मारहाण मी केली, आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे। या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत, कंप्लेंट आहे। हा एक कोणतरी अशोक इंगळे, त्याने काहीतरी एक पोस्ट केली होती, झालं, त्याला एवढी मारहाण केली की त्याच्या डोळ्याला मार लागला, काय करायचं। अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत या मारहाणीच्या। ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या सगळ्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाईला हात घातला पाहिजे। तुम्ही जर असे गप्प बसलात, कारवाई जर केली नाही, तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते, या लक्षात ठेवलं पाहिजे। आपण मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी पण सांगतो, आमचे सगळे लोक सांगतात मराठा समाजाला आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या हे सांगतो। कारण 350-450 जाती या ओबीसी मध्ये आहेत, त्यांना आतापर्यंत फक्त 9.5% आरक्षण मिळालं। सचिवालयामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये फक्त 9.5% जे आहे नोकऱ्या मिळालेल्या आहेत। आरक्षण 27% ओबीसी मध्ये, ओबीसीला आरक्षण मिळालं आतापर्यंत फक्त 9.5%। अरे आम्हाला अजून जे आहे आमचं आरक्षण जे आहे पूर्ण तुम्ही करत नाही, हा, आणि तुम्ही मागताय आमच्याकडे आरक्षण। एवढ्या सगळ्या जाती आहेत, मगाशी त्या परत त्या जाती कुठच्या आहेत हे मी सांगणार नाही का, परंतु आमचं म्हणणं आहे वेगळं आरक्षण द्या, चुकीचं आरक्षण देऊ नका, चुकीचे पायंडे पाडू नका। एक 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 मला कळत नाहीये या बीडमध्ये मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामूल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल ऍडव्होकेट संतोष घोलप त्यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला। सदर सत्कार संपादक जितेंद्र शिरसाठ, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बीबी जाधव, रुपेश राजे बेंद्रे पाटील, हे सगळे कार्यकर्ते, अशी अनेक नावं आहेत, लवाळे आहेत, धांडे आहेत, निकोण निकोण काय रे बाबा, लोकांची घरदारं जाळली, बायका पोरं मेली असती, अशा लोकांना पकडल्यानंतर जामीन देण्यासाठी जे उभे राहिलेत, ठीक आहे त्यांचं प्रोफेशन असेल ते उभे राहिलेत, पण तुम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं कारण काय, हे सगळं काय सांगता। या सगळ्यांना जाळपोळ करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं, मी तर पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सगळे यांच्या पाठीमागे आहात, आणि म्हणूनच हे जे उपोषण करते आहेत ना ते सांगतात की त्यांना पकडू नका, त्यांचे गुन्हे मागे घ्या, आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करायला जातात। याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घर जाळली, ज्यांनी हॉटेल जाळली, तुमचे गुंड होते। हे सगळं पाहिल्यानंतर छगन भुजबळ मध्ये आला, तोपर्यंत मी छगन भुजबळ गप्प होतो। उपोषण करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तौलधारी, तो एक पिस्तौलधारी पकडला काय ना, तो बेदरे बोदरे काहीतरी त्यांचं नाव आहे बाबा, काय नाव आहे त्याचं, लायसन्स नाही,
दोन महिन्यात जालन्यात आली 200 बेकायदा पिस्तोल, दोन महिन्यात जालन्यात आली 200 बेकायदा गावठी पिस्तुले, 5000 रुपयाला पिस्तोल मिळतंय। काय पोलीस करतायत? कुणासाठी हे पिस्तोल आलेत? कशासाठी आलेत? कुणाला मारण्यासाठी पिस्तूल आलेत? कुणाला हे लोक गोळा घालणार आहे? काय यांचा हेतू आहे? काय यांचा प्लान आहे? काय करतं आमचं इंटेलिजन्स? शोधून काढा, कशासाठी आलेत, कोण आहे त्याच्या पाठीमागे, कोण पैसा पुरवतो आहे या सगळ्यांना, कोण त्यांचे हात मजबूत करताय? तो राजकारणी असेल, लहान असेल, मोठा असेल, कदाचित तो समाजकारणी असेल। समाजकारणी जर खरा असेल ना तो असले धंदे करणार नाही। हे असले धंदे जे आहेत ना, हे राजकारणी लहान मोठे, कुणाला जिल्हा परिषदेला जायचं आहे, कुणाला आमदार केला जायचं आहे, कुणाला खासदार केला जायचं आहे, जे आहेत ते भीतीने मदत करतायत। ज्यांना व्हायचंय ते काहीतरी आणखीन मतं आम्हाला मिळतील म्हणून मदत करताय। लक्षात ठेवा, पुन्हा मी सांगतोय महाराष्ट्रातील सर्व जनतेला, अशा रीतीचे गुंड करणारे, गुंडगिरी करणारे जे लोक आहे त्यांना पाठिंबा देणारे, त्यांना पैसा पुरवणारे, गाड्या पुरवणारे, त्यांच्या पाठीशी कधीही उभे राहू नका। त्यांना त्यांची जागा दाखवून द्या। काही काही लोक जात आहे, काही राजकीय अधिकाऱ्यांना राजकीय राजकीय नेत्यांना सांगतात आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा, आमच्या पाठीशी उभे राहा। अरे आणि तेही सांगतात काय काय, आमच्या महिला भगिनी पण सांगतात, मोठ्या नेत्या, मी आहे तुमच्या पाठीमाग। मला सगळ्यांना सांगायचं, मला विचारायचं आहे, कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहणार? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या, माझं म्हणणं नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे। परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल, आरक्षण मिळणार नाही। ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। अरे चार 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 आयोग, खत्री आयोग, बापट आयोग, असे अनेक आयोग आले आणि त्यांनी मराठा समाज गेला। त्यांनी सांगितलं आम्हाला सामाजिक दृष्ट्या मागास करा आणि आरक्षण द्या। त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही। त्यांनी ते फेटाळलं, सुप्रीम कोर्टानं फेटाळलं आणि आता मला मोठं आश्चर्य वाटायला लागलेलं आहे। वेगवेगळे जे आहेत लोक उभे राहिले, वेगवेगळे आयोग उभे राहिले। आता ते पहिल्या आयोगाचे त्या लोकांनी तर राजीनामे दिले घाबरून, आता नवीन आहे, त्यांना काम एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे। ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे? बरं, त्याच्यानंतर आणखीन दुसरी एक फळी निर्माण झाली, आदरणीय दिलीप भोसले माजी न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती हायकोर्टाचे, आणि अनेक असे जे आहेत गायकवाड आहेत, शिंदे आहेत, वगैरे वगैरे। मला मोठं आश्चर्य वाटतं, मी एका ठिकाणी वाचलंय का वकिलांनी चांगली त्याची माहिती दिली, ते म्हणाले की ह्या देशाचा जो मुख्य न्यायमूर्ती आहेत, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती, त्यांचा पगार आहे 2,80,000 रुपये। या देशाचे आजचे मुख्य न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे, त्यांचा महिन्याचा पगार 2,80,000 रुपये आणि दिलीप भोसले
आणि त्यांचे इतर लोक दिलीप भोसले यांचा पगार 4,80,000 रुपये, मुख्य न्यायमूर्ती आचे त्यांना 2,80,000 आणि यांना 4,50,000 रुपये, त्यांच्या बरोबरचे जे इतर आहेत त्यांना सुद्धा तर सर काय चाललं? हा जनतेचा पैसा. मला मग सगळे विचारतात अरे तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकारमध्ये सरकारमध्ये बोलायचं तर तुम्ही बोलणार असा आणि बोलतच असतो आणि तुम्ही ज्या आता मी जिथे बोलतो त्याच्याद्वारे जे आहे ते सरकारमध्ये जातच असतं ना आणि सरकार वाचतच असतं मी काय बोलतो ते. हो याच्यानंतर भीती तरी काय, भीती अशी की छगन भुजबळला बघून घेऊ, छगन भुजबळला सोडणार नाही आम्ही, घेणारच, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, हे सगळं काही सुरूच आहे. भीती एवढी की त्यांची मीटिंग असली तर बीड बंद, जालना बंद. अरे काल परवा जे आहे, काल प्रधानमंत्री आले मोदी साहेब नाशिक मध्ये, तर नाशिक बंदचा आदेश कोणी काढला नाही हो. अरे आले यांची मीटिंग त्याच्यामुळे म्हणे बंद. अरे काय बंद? आणि हा हे बघा, हे फोटो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला माहिती आहे कोण बोलला असेल. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. काय पाहून घेतो बाबा तू? दंडुके काय, पिस्तूल काय? मला त्यांना सांगायचंय बेटा छोड दे ये हथियारों की बात, बेटा छोड़ दे हथियारों की बात, तू हमसे क्या टकराएगा? अरे जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए. तुम हमसे टकरा हथियारों की बात करता है. मला सांगायचं आपल्या सगळ्यांना, पुन्हा एकदा सांगायचंय, मराठा समाजाला विरोध नाही, परंतु तुम्ही जर आमचंच आरक्षण घ्यायला जर तयार लागलात तर जे जे त्या आमच्या आरक्षणाच्या विरुद्ध उठतील त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार. एक बाळासाहेब सराटे, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकली. काय टाकली केस? की या ओबीसीमध्ये असलेले जे आम्ही सगळे, तुम्ही आम्ही सगळे आहेत, ते सगळे बेकायदेशीर आहे, त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा. बघा हे मराठा समाजाचे नेते आहेत, हायकोर्टामध्ये केस काय टाकली की या सगळ्यांना, साळे माळे कोळी तेली तांबोळी हे सगळे जे आहेत बसलेले भटक्या विमुक्त सगळे बेकायदा आहेत, त्यांना सगळ्यांना बाहेर काढा. ही एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालंच पाहिजे. वा काय धंदा आहे? मला काय समजत? मला सरकारला सांगायचंय ओबीसीच्या आरक्षणाला रस्त्यावर काय किंवा कोर्टात काय धक्का लागता कामा नाही, त्याची काळजी जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्यासाठी तुम्ही 4-4 न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्ती उभे करता, 4,50,000 रुपये कोणा काय कोणा करा, आमचं काय म्हणणं नाही. जा. अरे पण आमची सुद्धा केस उभी राहिलेली आहे, तिथे सुद्धा जे आहे काळजी घ्या, नाहीतर हा ओबीसी समाज, त्याच्याबरोबर दलित समाज सुद्धा आहे, त्याच्याबरोबर आदिवासी समाज सुद्धा आहे आणि इतर सगळे समाज आता ह्या ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत हे लक्षात ठेवा. 80% आज एका बाजूला आहे, सोपी गोष्ट नाही. सगळं तुम्हाला ताबडतोब त्यांचं, बाकी ज्यांचं काय असलं की ताबडतोब सूत्र हलतात. इकडे केस चालू आहे, आयोगाकडे वकील द्या म्हणून सांगितलं, चांगले वकील नाहीत. हायकोर्टाने सांगितलं आयोगाला
की ह्या ओबीसीची केस जी आता जी सराट्याने मांडलेली आहे त्याच्यासाठी चांगले वकील द्यायला हवेत हायकोर्टामध्ये। अरे द्या ना लवकर, का बसलात? हा जो द्वेष है का क्लेशा पोटी जो है द्वेष जो है निर्माण होतो, अन्याय सहन होत नाही म्हणून बोलावा लागतो। ठीक है, आमचे सहकारी म्हणतात मुख्यमंत्री वगैरह काय नको, मला तुमचं मुख्यमंत्री पद नको ना मंत्री पद नको आणि आमदार के नको आहे, मला पाहिजे हे जे मागासवर्गीय जे आहेत गोर गरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील, भटक्या विमुक्त असतील, गोर गरीब सगळे, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं काम आहे। अरे बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा या गोर गरिबांच्या संरक्षणासाठी संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये दिलेलं जे आरक्षण आहे हे वाचवणं तुमचं माझं काम राहणार। तुमची लायकी नाही, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आमचे लोक सर्व परीक्षेमध्ये इतरांप्रमाणे चांगल्या मार्कानं पास होतात। ओपन मध्ये 96.5% ओबीसी वाले सुद्धा 96.5% आणि विजय एंटी वाले ते सुद्धा 96.5%। ही पोरं आमची पण हुशार आहे, आमची लायकी नाही म्हणून तुम्ही सांगता। तुम्ही या ठिकाणी माझा एकच हात जोडून विनंती आहे, तुम्हाला उतरावं लागेल या लढ्यामध्ये, सांगण्याची पाळी येता कामा नये। आम्ही कायदा हातात घेणार नाही, पण संविधानाने जे आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार गाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सभा घेण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमचं दुःख मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, आम्ही कोणाची झाडपोळ करणार नाही। अरे आम्ही पेटवणारे नाही, आम्ही पटवणारे आहोत, आम्ही मोडणारे नाही, आम्ही घडवणारे आहोत। आम्ही कोणाला त्रास देणार नाही, जाळणारे नाहीत, आम्ही जुळवणारे आहोत एकमेकाला। तुम्ही आमची घरं जाळाल, तुम्ही आमच्यावर हल्ले कराल, तुम्ही सांगाल यांचं आरक्षण आम्हाला द्या आणि आम्ही गप्प बसू, तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध प्यालेलो नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा। आणि माझी तमाम मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही हे थांबवलं पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, तुम्ही गप्प बसलात तर हा जो गुन्हा घडतोय, हा जो अन्याय ओबीसीवर होतोय, त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं पातक तुम्हाला लाभेल। मला तुम्ही सांगता, त्यांना जाऊन सांगा ओबीसीतून आरक्षण मागणं चूक आहे, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत कारतूस बाळगणाऱ्या बरोबर संबंध ठेवणं चूक आहे, पोलिसांवर हल्ले करणं चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गाव बंदी करणं चूक आहे, एखाद्या समाजासाठी त्याच्या मागणीसाठी शहर बंद करणं, लोकांना वेठीस धरणं चूक आहे, अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या बालिश मागणी करणं चूक आहे, सरकारला वेठीस धरणं चूक आहे। मी 3 कोटी घेऊन येईल आणि 4 कोटी घेऊन येणार मुंबईवर, तिथं मी त्रास देईल, हे करणं चूक आहे, हे त्यांना जाऊन सांगा। करतायत ना तुमच्यासाठी प्रयत्न वेगळं आरक्षण देण्यासाठी, मग कशासाठी हे सगळं चाललंय? दबाव निर्माण करण्यासाठी। आणि हा दबाव जर ते निर्माण करत असतील तर हा दबाव त्या ओबीसी समाजानं सुद्धा निर्माण करायला पाहिजे, दलित आदिवासी सर्व इतरांनी त्याला साथ दिली पाहिजे, एकमेकाच्या ह्या सगळ्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे।
म्हणजे हा काय या सगळ्या समाजाला आज ओबीसी संकटात आहे, तो कदाचित जात्यात असेल, तुम्ही सुपात असा, सुपातले कधीतरी जात्यात येते लक्षात ठेवा। म्हणून प्रत्येक कारण एक दुसऱ्याचं आरक्षण जपण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, त्याच्यासाठी लढलं पाहिजे, न घाबरता आलं पाहिजे पुढे। काही लोकांनी तर आज मी मला सांगितलं असं वाटलं की कुणी सांगितलं एवढ्या गाड्या अडून राहिल्या, तेवढ्या गाडून अडून जायचं नाही म्हणतात, यायचं नाही म्हणतात या मीटिंग। अरे बा, हे सगळं जे आहे मैदान फुलून गेलेलं आहे, बाहेर सुद्धा लोक आहेत। पहा, पुन्हा एकदा सुभाष राऊत आणि त्यांच्या सहकार्याने तुम्हा सगळ्यांना आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो की आपण लढलं पाहिजे। आणि एक लक्षात ठेवा, जीते वही है जो शेर होते है, जीते वही है जो शेर होते है, बाकी सब मिट्टी के ढेर होते हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम। व्हायरल इंडियावरती आत्ताच आपण राज्याचे या ठिकाणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं भाषण बीडमध्ये झालेल्या सभेतलं पाहिलं। या ठिकाणी त्यांनी जोरदार हल्ला जरंगे पाटील यांच्यावरती केलेला आहे। जवळपास 42 मिनिटाचं हे भाषण, संपूर्ण भाषण आपल्याला कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त कराव्यात। या ठिकाणी या ओबीसी मोर्चाला या ठिकाणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, या ठिकाणी प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर हे देखील उपस्थित होते। आणि संपूर्ण भाषणाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या व्हायरल इंडियाच्या माध्यमातून पाहिलं। जरंगे पाटील सुद्धा आक्रमक असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ते देखील उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल छगन भुजबळ यांच्यावरती करणार असल्याची माहिती अद्यापपर्यंत आपल्याला पोहोचलेली आहे। आणि हे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्राचा मराठी मातीतला तुमचा हक्काचा व्हायरल इंडिया। तुमचा विश्वास आणि तुमची साथ याचवर आमच्या पत्रकारितेचा अखंड जनप्रवास चालू आहे आणि तुमचा आवाज बनून, तुमची भूमिका बनून आणि तुमचा हा आश्वासक लढा बनून आम्ही कायमच या ठिकाणी तुमचा आवाज संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करत आलोय। कारण आपली माळ ही घट्ट नातीशी जुळलेली आहे आणि ती कायमच आम्ही तुमच्या ऋणात राहण्याचा विनम्रपणे प्रयत्न करू। याच आश्वासनांसह, याच विश्वासासह भेटूयात पुन्हा एकदा। तोपर्यंत पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल, आणि शेअर देखील नक्की करा। आणि जाता जाता तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। तुमच्या प्रतिक्रिया देखील या लोकशाही राज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत। सर्व नेते मंडळींची भाषणं आपण पाहणार आहोत फक्त महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या तुमच्या व्हायरल इंडियावरती। तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची, तुमची, कारण तुम्ही आमच्यासाठी अमूल्य आहात आणि अमूल्य राहाल याच विश्वासांसह भेटूयात पुन्हा एकदा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।